अंबुर वीडियो ऑन कर गौरांगी केला है। हाँ उंबर आ गए पार्क सर पण आहे तर चालू करायचं नागपणे पांगम सर ने आले 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 व्हिडिओ ऑन या ठिकाणी विवेक सर पण आहे ओके विवेक सर पण आहे या ठिकाणी आर्या आर्या मडव गौरांगी धुरी नंतर अंबर नंतर प्रणव आणि आपला प्रज्वल प्रज्वल व्हिडिओ ऑन कर प्रज्वल दिसत नाहीये प्रज्वल मॅडम चालूच आहे बघा कुठे रे मला दिसत नाहीये मॅडम मी दिसून ना दिसून कसं चालेल आत्ता दिसलं अंबर गायब झाला आहे आर्या आर्या कुठे गेली आपण सुरू करतोय आजचं जे सेशन आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नाडकर्णी सर इथं आहेत आमचे मार्गदर्शक सर पण इथं प्रेझेंट आहेत रमेशजी आहेत आणि या सर या कार्यक्रमासाठी या सेशनसाठी जे काही उपस्थित पालक आणि विद्यार्थी आहे या सर्वांचं मी स्वागत करते आणि तुम्ही सर्वांनी जे काही यश मिळवलेलं आहे त्या सर्वांबद्दल तुमचंही हार्दिक अभिनंदन युरेका टीम आणि सर्वांतर्फे मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आजच्या आपण सेशनला वेळ न दवडता चालू करूया होप ऑल ऑफ यू आर रेडी फॉर इट ओके तुम्ही सर्वजण त्यासाठी तयार असाल असं मला वाटतंय तर आपण नाडकर्णी सर पहिल्यांदा सुरुवात करतील आणि नंतर आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी बाकीचे जे आहेत पार्टिसिपेंट सोडून बाकी सगळ्यांनी प्लीज म्यूट मध्ये राहायचंय आणि सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी आम्ही देणार आहोत पालक किंवा जे विद्यार्थी आहेत ती शेवटची 10 मिनिटं जी आहेत ते इतर सगळ्यांच्या प्रश्नोत्तराला ही मुलं तुमच्या प्रश्न तुमचं जे काय शंका असतील ज्या काय तुमच्या क्युरीज असतील त्याच्यासाठी ही मुलं आन्सरेबल असणार आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी प्लीज म्यूट मध्ये पार्टिसिपेट सोडून बाकी सगळ्यांनी म्यूट मध्ये राहा आणि आपण आता आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तर मी पहिल्यांदा नाडकर्णी सरांपासून सुरुवात करते की नाडकर्णी सर तुम्ही ह्या संवादाची सुरुवात करावी अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ओके धन्यवाद मॅडम प्रणव आर्या गौरांगी अंबर आणि प्रज्वल तुमचं या आता तुम्ही जे काही यश मिळवलेलं आहे 11वी 12वी नंतरचं आणि 11वी 12वीचं पण या सर्वांकरता म्हणून तुमचे खरंच खरंच मनपूर्वक त्या ठिकाणी तुमचे कौतुक खूप छान त्या ठिकाणी काम केलंय वर्ष 2 तुम्ही आणि त्याच्यातनं हे मिळालेले रिझल्ट आहेत तुम्ही माझा आवाज ऐकू येतो सगळ्यांना ऐकू येतोय ना ओके तुमचा हा रिझल्ट लागल्यानंतर मला वाटतं त्या ठिकाणी तुमचे अनेकांनी इंटरव्ह्यू घेतलेले असतील आणि या सर्वसाधारण सर्व इंटरव्ह्यूज मध्ये एक कॉमन प्रश्न समजून घ्यायचा असतो सगळ्यांना तो म्हणजे तुम्ही 11वी 12वी मध्ये अभ्यास कसा केला परंतु आपण आजचा जो काही प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना याच्यामध्ये तुम्ही 11वी 12वीत काय केलं याच्यापेक्षाही 11वी 12वी पर्यंत तुम्ही काय केलं याचा अंतर्भाव जास्ती करणार तुम्ही दिलेल्या ज्या परीक्षा आहेत आयसरची एंट्रन्स असेल जेई असेल नीट असेल या सर्व परीक्षांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स या चारही विषयांच्या संकल्पना जर सुस्पष्ट नसतील तर या परीक्षा देणं खरंच अवघड हे यश मिळणं कठीण आहे पाठांतरावर आधारित असा अभ्यास या परीक्षांकरता म्हणून मुळीच उपयोग नाही आणि
या संकल्पना समजून घेण्याकरता म्हणून तुम्ही जी काही एक वृत्ती दाखवली आहे या वर्ष दोन वर्षात मी जे काही काम केलंय त्याला मी संशोधक वृत्ती म्हणतो. ही संशोधक वृत्ती ही 11वी 12वीत डायरेक्टली तयार झालेली नाहीये. तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही ज्या काही परीक्षा दिल्यात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दिल्यात, त्याकरता म्हणून जो काही तुम्ही अभ्यास केला, या सगळ्या अभ्यासाचा परिपाक म्हणून त्याकडे तुम्ही आता या स्टेज पर्यंत आला. डिस्कशनला सुरुवात करण्याच्या आधी एक प्रश्न मला विचारायचा आहे. सर्वांसाठी आहे तो प्रश्न की 11वी 12वी या दोन्ही वर्षी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या चारही विषयांचा अभ्यास केलेले तुमच्यापैकी किती जण आहेत? ज्यांनी केलेला आहे, चारही सब्जेक्ट घेतलेले आहेत अशाने सांगायला हरकत नाही, किंवा नाही घेतलंय तरी प्रत्येकाने सांगायला येत नाही. प्रणव, एकेकाची सुरुवात करू आपण एकेकाने. प्रणव? नाही, माझा फक्त पीसीबी हाच ग्रुप होता. बर, मॅथमॅटिक्स सोडलं होतस? हो हो, 11वीला पण. हो, 11वी पासून. आर्या? माझा पण पीसीबीच ग्रुप होता, पण फक्त पीयूआय साठी म्हणून मॅथ्स केलं होतं. ओके, फिजिक्स करता म्हणून मॅच केलं होतं. गौरांगी? माझा 11वीत पीसीएमबी होता, 12वीत मी पीसीबी ठेवलेलं, मॅच सोडलेलं. ओके. अंबर? पीसीएम सर, 11वी 12वी दोन्ही पीसीएम. बायोलॉजी घेतलेलं नव्हतं, वोकेशनल बायफोकल घेतलं होतं का? बायफोकल सब्जेक्ट घेतला होतास? येस, कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्स. प्रज्वल? माझं पीसीएमच होत आणि आयसर पण आय आय टी साठी बायोलॉजी सुद्धा असत, तर मग परीक्षेच्या 2 महिने आधी मी थोडस बायोलॉजी पण केलं. 12वीचा 11वी 12वीचा बायोलॉजी अभ्यास केला. ओके ओके, लक्षात झालं. कारण आयसरला लागतंय रे, आयसरच्या एंट्रन्सला त्याकडे तुम्हाला 4 सब्जेक्ट लागतात. बरं, मला एक प्रश्न असं तुम्हाला विचारायचा आहे की असं तुम्ही का केलं? हे सहजच प्रश्न आहे हा. याच्या मागचं कारण काय आहे? 10वी पर्यंत ज्या विषयांचा अभ्यास तुम्ही त्याकडे अत्यंत गहनतेने केलेला आहे, अशा विषयांचा अशा विषयांना तुम्ही दूर का सरलं 11वी 12वी मध्ये? प्रत्येकाने आपापलं ओपिनियन द्या. कोणी सुरुवात, कोणी सांगायला हरकत नाही. माझ्यासाठी नीट क्लिअर करायची होती, त्यामुळे मला आधी मॅथ्स आवडायचं, तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी किंवा वेळ तिकडे न जाण्यासाठी मॅथ्स मध्ये मी पीसीबी घेतलं फक्त. ओके, फोकस होता, त्यामुळे मग पीसीबी वर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं, फक्त फिजिक्स पुरत तेवढं मॅथ्स. पण मग मॅथ्स फिजिक्स पुरत केलंस म्हणजे काय केलंस? म्हणजे 11वीचं मॅथ्स रेफर केलं होतं. ओके ओके ओके. थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला जे क्षेत्र पाहिजे आहे त्या क्षेत्रामध्ये अधिक मार्क मिळावेत म्हणून त्या ठिकाणी नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्ही कमी केलेत, बरोबर आहे? ऐकू येत आहे माझं बोलणं? होय होय सर. हा, बरं, याला जोडूनच त्या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तुमच्या ह्या ज्या संकल्पना आहेत 11वी 12वीच्या त्या पूर्णपणे त्याकडे स्टडी करण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला आतापर्यंत शाळेमध्ये ज्या तुम्ही परीक्षा दिल्या, अगदी स्कॉलरशिप पासून आपण सुरुवात करू, ती अगदी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम पर्यंत या सर्व परीक्षांचा अभ्यास, त्यांचा जो काही तुम्ही अभ्यास केला त्या त्या वर्षी, हा याचा याचा वाटा किती तुमच्या यशामध्ये, त्याचा वाटा किती आहे? एकेकाने सांगा, प्रत्येकाने. जो कोणी बोलेल ना त्याने आपला व्हिडिओ जरा ऑन करा प्लीज. मी सुरुवात करतो. समजत नाहीये की कोण बोलतंय, समजत नाहीये. तर 4थीची 8वीची स्कॉलरशिप, प्रावीण्य, प्रज्ञा, होमीभाभा, एनटीएससी ह्या सगळ्या एक्झाम मी अपिअर केल्या आणि त्याच्यामुळे पहिला तर कन्सेप्ट क्लिअर झाल्या, म्हणजे
फाउंडेशन जे असतं ते क्लिअर झालं. हुमीभावामुळे तर सायन्स आणि स्कॉलरशिपमुळे एक ओव्हरऑल एप्टिट्यूड आणि प्राविण्य प्रज्ञामुळे मॅथ, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर झाल्या पहिल्यापासून. त्यानंतर एक्झामच्या वेळी स्ट्रेस कसा हँडल द्यायचा, एक्झाम अटेम्प्ट कशी करायची, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या चांगल्या प्रकारे जमल्या. ओके एक्झामचं क्लिअर राहिलं नाही, म्हणजे सारखं एक्झाम देऊन देऊन एक सवय झाली होती, त्यामुळे नीटला असं राहिलं नाही की एक्झाम एवढी इम्पॉर्टंट आहे, पण एवढा स्ट्रेस आला नाही तेव्हा. आणि म्हणजे आधीपासून एक्झाम दिल्यामुळे एक बेस पक्का झाला होता. मग मॅथ्स घेतला नव्हतं इलेव्हन ट्वेल्थला, तरी पण टेन्थ पर्यंत मॅथ्स परफेक्ट असल्यामुळे फिजिक्सला आणि केमिस्ट्री फिजिकलला पण उपयोग झाला. तो एक्झामचा उपयोग बऱ्यापैकी झाला टेन्थ पर्यंत. ओके गौरांगी सर मी बोलतो. तर म्हणजे माझं असं मत आहे की जे यश येत असतं किंवा सक्सेस असतं ते असं 2 वर्षाच्या मेहनतीने येत नसतं, तर त्यासाठी आपल्याला म्हणजे खूप आधीपासूनच म्हणजे प्रिपरेशन करायला हवी. छोट्या छोट्या परीक्षा आपण जेव्हा क्लिअर करू किंवा त्याच्यात त्याची आपल्याला जेव्हा गोडी लागेल त्या परीक्षा द्यायची, त्या परीक्षेचा अभ्यास करायची किंवा जे काही त्याचं प्रिपरेशनची जी जर्नी असते, तर मग त्या ते आपण जेव्हा अनुभवतो मगच आपण मोठ्या परीक्षांना सामोरे जाऊ शकतो. तर त्यासाठी या परीक्षा गरजेच्या आहेत, स्कॉलरशिप, गणित प्रावीण्य, प्रज्ञा, भूमीबाबा म्हणा, एनटीएससी वगैरे. ओके गुड गौरांगी सर आणि नाही मी बोलतो. आणि कसं आहे लहानपणापासून आता प्रत्येक म्हणजे भूमी हवा असेल, स्कॉलरशिप, प्रावीण्य, प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. प्रत्येक परीक्षा विचार वेगळा करायला शिकवते. जरी आता सायन्स जरी असलं तरी भूमी हवाचे 4 स्टेजेस आहेत, थिअरी पासून प्रॅक्टिकल ते प्रोजेक्ट. मग प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला वेगळा अनुभव येतो. मग आता त्यानंतर मग प्रज्ञा असेल, प्रावीण्य असेल, आता स्कॉलरशिप मध्ये एमसीक्यूज असतात एनटीएससी मध्ये, पण प्रज्ञा प्रावीण्यामध्ये तुम्हाला पेपरवर ऍज अ सब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायला लागतं आणि मग प्रत्येक क्वेश्चनचे टाईप वेगळे असतात. त्यामुळे होतं काय ना, इतक्या वर्षात ना आपण एक रुटीन किंवा एका सवयीत बसतो व्यवस्थित. आता अचानक जर 10वी आल्यानंतर जर जेईची तयारी करायचं म्हणलं किंवा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी करायचं, तर तो धक्का बसल्यासारखं होईल अक्षरशः. कारण की सब्जेक्टिव्ह मध्ये थेट आपण ह्या पॅटर्नवर शिफ्ट होतो. मग फायदा असा होतो की आपल्याला एक आयडिया सुद्धा येते की आपण परीक्षा कशा असतात आणि आपल्याला करायचं काय नक्की, आणि आपल्याला अंदाज सुद्धा येतो की आपल्याला किती मेहनत करायची. कारण की जरी परीक्षा क्वालिफाय जरी नाही झालं तरी आपल्याला माहित आहे की आपण आपल्याला करायचं कसं आपण त्याला अप्रोच केलं पाहिजे ह्याचा तरी आयडिया येतो. त्यामुळे हा एक प्लस पॉइंट आहे इतकं सगळं हळूहळू देण्याचा. त्याच्यातलं तुला मला हे शेवटचं बोलणं फार आवडलं की जरी त्याने त्यात यश मिळालं नाही किंवा कमी कमी जास्त यश मिळालं तरी सुद्धा त्याच्यातनं मिळणारा जो अनुभव आहे तो अनुभव त्याने अधिक पुढच्या परीक्षेला जास्ती चालना देऊन टाकतो त्या अभ्यासासाठी. अगदी बरोबर आहे मॅम. एक मिनिट जॉईन होते. क्वेश्चन काय होता, मी लेफ्ट झालेली. शालेय ज्या परीक्षा तुम्ही दिला त्याचा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती फायदा झाला असं त्यांनी विचारलं होतं. शालेय जीवनामध्ये म्हणजे पहिलीपासून 10वीपर्यंत ज्या काय तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिला त्याचा ह्या परीक्षा 11वी 12वी मध्ये तुम्ही जो अभ्यास केला तो केलाच, त्याच्या बाबतीत वादच नाही, तो खूपच अभ्यास आहे आणि तो केला तुम्ही छानपैकी. परंतु त्या अभ्यासामध्ये संकल्पना ज्या क्लिअर करायच्या असतात आपल्याला प्रत्येक विषयाच्या, या संकल्पना क्लिअर करण्याकरता म्हणून जो अभ्यास करतो आपण तो फक्त 11वी 12वीत नाही करत, तर तो शाळेच्या जीवनापासून त्या ठिकाणी आपण ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो त्या प्रत्येक एक्झाम मधनं आपली जडणघडण होत असते. तर ह्या तुमच्या आत्ताच्या यशामध्ये त्या शाळेच्या ज्या परीक्षा तुम्ही दिल्यात एनटीएससी म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, बाबा वैज्ञानिक म्हणा, तर त्याचा किती उपयोग झाला, त्याचा वाटा किती आहे या यशात. खरंच
असा प्रश्न. बरीचशी मला बरीचशी मदत झाली कारण फोर्थ पासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देते मी. आई मला कायम बसवायची, म्हणजे ती तिचं असं म्हणणं होतं की जरी आला नाही नंबर आला नाही आला तरी चालतं, पण लाईक एक कळतं आपल्याला की आपल्याला अजून ही गरज आहे किंवा एफर्ट्स घ्यायची किंवा आपण कुठे आहोत. आणि ह्याचा दुसरा फायदा असा झाला की जसं प्रणव बोलला की आमचे बेसिक्स नीड झालेले लाईक मॅथ्समध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी, आता होमिओपॅमुळे एक कळलं की स्वतः कसं शोधून काढायचं स्वतःच उत्तर, कसं आपली एक लाईक सायंटिफिक रिसर्च एक वृत्ती तयार झालेली सिक्स नाईन्थ मध्ये प्रॅक्टिकल्स वगैरे करताना. आणि दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट, म्हणजे आता डायरेक्ट जेव्हा आपण इलेव्हन ट्वेल्थ मध्ये अशा मोठ्या एक्झाम्स येतो तेव्हा एक भीती असते मुलांना की कसं होणार माझं, 3 तास आहेत, 190 क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करायचे आहेत. तर आम्हाला एवढी टेन्शन नव्हतं कारण की आम्ही हे आधीपासूनच करत होतो, लाईक फोर्थ पासून स्कॉलरशिप प्रावीण्य प्रज्ञा मग मी बाबा एनटीएससी ऑलिम्पियड्स वगैरे देऊन हे एक तयार झालेलं की स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा टाइम मॅनेजमेंट क्वेश्चन कसे सोडवायचे मग ते किती अक्युरेट असायला पाहिजे, मग हे ह्यामुळे थोडी खूप मदत झाली तशी म्हटलं की. आणि शाळेचा अभ्यास आणि त्या परीक्षा या दोघांची सांगड घालण्याकरता लागणारी टाइम मॅनेजमेंट वेगळी. हो कारण की आणि असं व्हायचं की ह्या एक्झाम्स मुळे त्याला सुद्धा एक मदत झालेली की एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नव्हती. जेव्हा मुलं खूप डोकं घालून बसायची पुस्तकांमध्ये तेव्हा आम्हाला ते लगेच कळायचं. करेक्ट, बरोबर, छान छान, व्हेरी गुड. हा मॅडम, पुढचा प्रश्न घेऊ शकता. म्हणजे मला सगळं म्हणायचं की या सर्व परीक्षांचा जर तुम्ही अभ्यास करत होता तर मला माहित आहे की तुम्ही तुमचे छंद तुमच्या आवडीनिवडी पण तुम्ही जोपासल्या होत्या. असं काय नाही केलं होतं की बाबा चला ह्या परीक्षा आहेत म्हणून आपण थोडस चला आज मला नाही करायचंय, किंवा 10वीमध्ये पण मला माहिती आहे की तुम्ही तुमचे छंद जोपासून हे सगळं केलेलं होतं. मग आता जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मला तुमच्याकडनं ह्याचं उत्तर हवंय की या सर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही तुमचे छंद म्हणा तुमच्या आवडीनिवडी त्याच्यासाठी तुम्ही वेळेची सांगड कशी घालता. आय थिंक मॅडम माझं कसं असायचं, आता स्कूलचा जो अभ्यास असायचा ना, माझा स्कूलचा अभ्यास म्हणजे परीक्षेच्या एक दिवस आधीच जे काही पुढच्या दिवशीचा पेपर असेल त्याचं पाठांतर करायचं आणि मग जायचं, कारण की एका दिवसात किंवा एका संध्याकाळीच स्कूलचं सगळं काम व्हायचं. आणि स्कूलच्या दिवसांसाठी स्कूलसाठी स्पेशल ट्युशन असतात ना क्लासेस, तसं माझं काही नव्हतं पूर्ण वेळ. फायनल एक्झाम जरी असली तरी एक दिवसा आधीचा अभ्यास पुरेवा असायचा, त्यामुळे स्कूलचं इतकं टेन्शन म्हणजे मीही घेतलं नाही आणि म्हणजे आईने सुद्धा दिलं नाही की स्कूलमध्ये ओके ठीक ठाक परफॉर्मन्स आहे नो प्रॉब्लेम असं, त्यामुळे बाकीचा वेळ असायचा. त्यानंतर मग तुमच्याकडे तुमच्याकडनं वेगवेगळ्या दरवर्षी कुठल्या कुठल्या परीक्षांची तुम्ही सांगायचा कसं करायचं, मग बाकीचा सगळा वेळ तिकडे व्यवस्थित देता यायचा. बहुरंगी बहर, नंतर प्रेझेंटेशन होतं केमिस्ट्रीचं, त्यानंतर स्पीच आता मला स्पीच कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे मी भाग घ्यायचो त्याच्यासाठी, त्यामुळे आणि मग ह्या बाकीच्या परीक्षा, त्यामुळे माझं शेड्यूल साधारण काय म्हणतो सॉर्टेड होत. प्रॉपर दिवसाचं मॅनेजमेंट असायचं की सकाळी 1-2 तास मला ड्रॉइंग आवडायचं तर ड्रॉइंगला दिला, म्हणजे 8th-9th-10th मध्ये असताना. त्यानंतर स्कूलच्या आस आणि स्कूलच्या आसमध्येच मी होमवर्क वगैरे कम्प्लीट करायची, त्यामुळे घरी येऊन त्याचा स्ट्रेस राहायचा नाही किंवा त्याला वेळ द्यावा लागायचा नाही. आल्यावर स्पोर्ट्स आणि मग रात्री एकदम मग जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी होता तो, म्हणजे मी 8-9-10 मध्ये तरी मी खूप स्पोर्ट्स खेळली. मी नॅशनल चेस झालं माझं आणि टेबल टेनिस पण स्टेट झालं तेव्हाच त्याच वर्षी. आणि नंतर ड्रॉइंग मध्ये पण मला ए ग्रेड आहेत. आणि म्हणजे सगळं एकदम प्रॉपर मॅनेजमेंट झालं होतं की म्हणजे सगळ्याला वेळ द्यायचा आणि सॅटर्डे संडे असला की थोडा स्टडी कमी करून स्पोर्ट्सला वेळ दिला आणि एक्झाम्सचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं जे काही असायचा स्टडी वेगळा किंवा सीबीएसईचा एक्स्ट्रा बुक्स रेफर करायला लागायचे तर त्याला टाइम असा सॅटर्डे संडेला अलॉट केला. आणि जे एक्झाम्स असायचे रोजचे स्कूलचे ते काही आदल्या एक दिवसात म्हणजे व्हायचे, जर आधीपासून क्लिअर असलं तर सगळं म्हणजे ऑन द स्पॉट व्हायचं सगळं, त्यामुळे त्याला वेळ जास्त द्यावा लागायचा. हा मॅडम,
जसं प्रज्ञा बोललास की आपण या बाकीच्या परीक्षांचा जेव्हा अभ्यास करतो त्यांचं याच्या प्रिपरेशन थ्रू जातो तेव्हा म्हणजे ह्या शाळेच्या ज्या परीक्षा असतात जे 8वी 9वी 10वीच्या रेग्युलर त्याला वेगळा अभ्यास करायची काय गरज नसते. तर म्हणजे मीही कारण मी स्वतः मी पेटी वाजवतो आणि त्याच्या मी 3 परीक्षा दिलेल्या आहेत तर मी 8वी 9वी 10वी त्याच्या क्लासलाही जायचो आणि तसं क्रिकेट टेबल टेनिस म्हणा हे खेळणंही असायचं आणि त्याचं एक शेड्यूल माझं तरी असं शेड्यूल नव्हतं कारण शनिवार रविवार आपल्याकडे फ्री टाइम असतो तर तेव्हा खेळणं म्हणा किंवा कधी सुट्टी असेल तर सुट्टीच्या दिवशी जास्त खेळणं म्हणा तसं असायचं. आणि त्याच्यानंतर कसं आपण जेव्हा मोठ्या परीक्षांकडे जातो जेई म्हणा नीट म्हणा तर कुठे ना कुठे आपल्याला आपले छंद जरा बाजूला ठेवावे लागतात त्या थोड्या वेळासाठी कारण असं नाही की तुम्ही छंदही जोपासणार आहात आणि म्हणजे थोडा वेळ देऊ शकताय तुम्ही पण पूर्णपणे त्याच्यात जेव्हा जसा वेळ तुम्ही आधी द्यायचा 8वी 9वी 10वीच्या वेळी तसा वेळ त्या गोष्टींना देणं ते शक्य नसतं. तर 8वी म्हणजे त्या वेळेपर्यंत ठीक आहे की आपले एक छंद आहेत वगैरे बट अशा मोठ्या परीक्षांचा अभ्यास करताना आपले छंद आपण जरा म्हणजे थोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि आपण जेव्हा कॉलेजमध्ये जाऊ किंवा नंतर तेव्हा त्याच्यानंतर आपण त्याकडे परत लक्ष देऊ शकतो असं ते माझं मत आहे. माझं पण अंबर सारखंच मत आहे की 10वी पर्यंत बऱ्यापैकी लाईफ रिलॅक्स होत. संध्याकाळी खेळणं वगैरे रोज असायचं त्यानंतर बुक्स रीड करणं असेल किंवा आणि ड्रॉइंग असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही दिल्या मी एक्झाम. पण नंतर 11वी 12वी मध्ये ह्या सगळ्या जरा बाजूला ठेवावं लागतं स्टडीवर जास्त फोकस करावं लागतं पण तोपर्यंत 10वी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करून अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. असं नाहीये की कंटिन्यू अभ्यासच करत राहायला पाहिजे एवढी गरज नाहीये अभ्यास होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी करून. आणि आता तर स्किल्स ना जास्त महत्व आहे म्हणजे अभ्यासाला पण आहे पण स्किल्स जी आहेत किंवा वेगवेगळे आर्ट आहेत स्पोर्ट्स आहेत त्यांना खूप महत्व आहे त्याच्यावर जर कोणी फोकस करू शकत असेल तर त्यांनी करावं. मी सुद्धा 10वी पर्यंत म्हणजे सगळं करायचे म्हणजे बुक्स रीड करायचे मला लिहायला खूप आवडायचं आणि पोईम्स वगैरे लिहायचे किंवा ड्रॉइंग सुद्धा आवडायचं कारण की तेव्हा खूप वेळ असायचा 10वी पर्यंत तर खूपच वेळ होता. प्रज्वल बोलला तसं ह्यांचा अभ्यास करायचा त्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही अभ्यास केलेला आहे म्हणजे मी तर 10वी पर्यंत तसंच करायचे त्यांचा एक खूप सिरियसली घेतलेला पण 9वी पर्यंत आजपर्यंत मी कधी खूप आधी असा अभ्यास नव्हता केला पण चांगले ग्रेड तर A+ असायचे पण हे सगळं करूनच असायचे कारण की तुम्ही अहवाला वगैरे बसून झालेले आता नीटच झालेलं त्यामुळे जास्त वेळ त्याला द्यायची गरज होती. 11वी 12वी मध्ये थोडं कमी करावं लागलं पण ऍज अ स्ट्रेस बस्टर म्हणून कधीतरी बुक्स वगैरे मी वाचायचे म्हणजे कायम तर नाही जमायचं पण कधीतरी एक स्ट्रेस वगैरे येतो ते रिलीव्ह करायला थोडस इकडे पण थोडा वेळ घालवायचा. पांडू सर तुम्ही काय प्रश्न विचारताय? गेल्या प्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो. मला असं विचारायचं आहे की आता जर बघतो आपण काय बघतोय की पालकांचा कल हा इंटरनॅशनल स्कूल वगैरे अशा CBSE वगैरे असतो पण बहुतेक मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 10वी पर्यंत केलंय बरोबर आहे ना. मग त्यात ते करत असताना तुम्हाला पुढे 11वी 12वी मध्ये काय प्रॉब्लेम जाणवला का म्हणजे नीट सारखी परीक्षा म्हणा किंवा IIT म्हणजे आयसरची परीक्षा म्हणा JEE सारखी परीक्षा देताना तुम्हाला काय हे जाणवलं का म्हणजे आपण घ्यायला पाहिजे होतं बाबा शहरात जाऊनच शिक्षण घ्यायला पाहिजे होतं CBSEच करायला पाहिजे होतं असं का वाटलं का तुम्हाला केव्हा? सर म्हणजे नाही मी बोलतो सर ऍक्च्युली तसं काही नाही स्टेट बोर्ड आणि CBSE मध्ये फरक जरी काय म्हणतो आपण ऐकायला किंवा दिसायला फॅन्सी असलं तरी बेसिक एवढं आपण आपल्याला कळतं की न्यूटनचे लॉ तर काही बदलत नाहीत म्हणजे स्टेट मध्ये वेगळं शिकवतात आणि CBSE न्यूटनचे लॉ बदलतात असं तर काही होत नाही ना कॉन्सेप्ट सेमच असतात आणि मग ते व्यवस्थित जर आपल्याला समजले त्यांचं ऍप्लिकेशन व्यवस्थित आलं आणि एक चांगलं त्याच्यावर आपण आपली ग्रीप बसली की मग फारसा असा फरक पडत नाही की स्टेट बोर्ड मध्ये शिकलो काय आणि CBSE मध्ये शिकलो काय तो डिफरन्स राहत नाही आपण आपण व्यवस्थित केलं. पजवर मला अनेक तुला विचारायचं मगाशी तू काय म्हटलं की मी पाठांतर केलायचं ऍक्च्युली काय पाठांतर म्हणजे नक्की काय करायचं तू कारण मला वाटतं की
कन्सेप्ट क्लिअर झाले तर पाठांतराची गरज नसते. मग अशी तू बोलला ना मी पाठांतर करायचो आदल्या दिवशी आणि परीक्षेमध्ये ते शक्य कसं व्हायचं मग आदल्या दिवशी पाठांतर करायचं दुसऱ्या दिवशी लिहायचं. पाठांतर म्हणजे सर जेव्हा आता रिटर्न एक्झाम वगैरे असायच्या कॉन्सेप्ट व्यवस्थित माहित असायच्या पण जे स्कूलमध्ये कसं आहे स्कूलमध्ये जे प्रश्न विचारणार आहेत त्याचा आपल्याला साधारण अंदाज असतो. मग हिस्ट्रीचा पेपर म्हणा असेल ज्योग्राफीचा पेपर असेल कुठलं किंवा थिअरॉटिकल असा पेपर असेल सायन्स नाही सायन्स आणि मॅथ्स नाही पण बाकीचे जे इतर विषय आहेत त्यांचा थोडस पाठांतर लागायचं आणि मग ते आदल्या रात्री आपलं बसून करायचं असं असं माझं होतं. प्रणव म्हणजे असा डिफरन्स काही वाटला नाही कोर्स किंवा मीडियम वगैरे इंग्लिश सेमी वगैरे असं काहीच वाटलं नाही. फक्त इनिशियली एक दोन मंथ असं वाटायचं की ते सीबीएसई बोर्डचे आहेत मग त्यांचं फाउंडेशन आधीच क्लिअर झालेलं असतं सो मग एक दोन महिने ते टेस्ट मध्ये टॉप असायचे पण नंतर सगळं नॉर्मल म्हणजे सगळ्यांची लेवल सेमच झाली सो असा काही नंतर डिफरन्स काही झाला नाही. आधी एक महिना थोडा थोडस वाटायचं पण नंतर मग सगळं सेमच मग मीडियमचा पण काही डिफरन्स आला नाही किंवा बोर्डचा पण काही डिफरन्स आला नाही सगळं म्हणजे शेवटी सेमच झालं. प्रणव हा बोल. हा तर मी पण स्टेट बोर्डचाच अभ्यास केला 10वी पर्यंत पण त्याच्यामुळे काही डिफरन्स आला नाही 11-12 मध्ये. खर तर जो आपला स्टेट बोर्ड आहे त्याचा सिलेबस जास्त वास्ट आहे असं मी म्हणेन सीबीएसई पेक्षा सुद्धा. पण त्याच्यामध्ये ज्या एक्झाम्स आम्ही आधी सांगितल्या ते एक्झाम्स देणं जास्त गरजेचं आहे तुम्ही कुठल्या बोर्डला अपियर करता त्याच्यापेक्षा. कारण बोर्डच्या एक्झाम ह्या टिपिकल असतात पण जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिला तर त्या प्रकारे तुमचा बेस तयार होतो तुमचं फाउंडेशन तयार होतं एक्झामसाठी अपियर करणे. मला असं अजिबात नाही वाटलं की मी सीबीएसई बोर्डला असतो तर आणि जास्त काही फायदा झाला असता असं मुळीच नाही. पण असं असून सुद्धा ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांना अपियर होणं जास्त गरजेचं आहे. एवढा नव्हता फरक कारण की 10th पर्यंत आम्ही सगळेच स्टेट बोर्ड वाले होतो आणि 11-12 मध्ये जसं बोलला तसं फाउंडेशन तर सेमच असतं कारण की न्यूटनचे लॉ तर चेंज नाही होणार आहे आणि तेच वापरायचे आहेत तुम्हाला जेव्हा मोशन सॉल्व्ह करणार आहात तेव्हा. त्यामुळे जर तुम्ही बेसिक नीट केलं हे ज्या एक्झाम्स मध्ये ऑलिम्पियड वगैरे ह्या एक्झाम्स जर दिल्या ह्या टफ असतात एक्झाम त्यामुळे ह्यामुळे ह्यांना सगळ्यात म्हणजे फुल सिलेबस लागतो. त्यामुळे ह्या जेव्हा आपण देतो एक्झाम्स तेव्हा आपला एक नीट फाउंडेशन तयार होतं तेच पुढे 11-12 डीप मध्ये लागतं. जर तुमचं फाउंडेशनच नीट नसेल तर तुम्ही किती नंतर पुढे डोकं आपटला तरी जास्त तुम्हाला त्रासच होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत 10th पर्यंत मला असं वाटतं की मुलांनी फाउंडेशन कसं नीट होईल यावर लक्ष द्यायला हवं कारण की 11-12 करायचीच आहे आधी तिकडे जायची गरज नाही. 10th पर्यंत तुम्ही तुमचे बेसिक्स नीट करा 11-12 पुढे करायचं आहे असं मला वाटतं कारण की आणि एवढा डिफरन्स नव्हता कारण की तेच होतं पुढे आणि 11-12 सुद्धा मी स्टेट बोर्डनेच दिले त्यामुळे एवढा काय फरक नाही वाटत. गौरांगीला मला आणि एक क्वेश्चन विचारायचा होता की तू कोचिंग क्लासेस बहुतेक कुठलेच जॉईन केलं नव्हतं बरोबर आहे ना. ऑनलाईन स्टडीज द्वारे कोचिंग असं कुठलं जॉईन केलं नव्हतं मग तुझा अनुभव कसा आहे की मुलांनी जावं का ऑफलाईनच घ्यायला पाहिजे का ऑनलाईनने पण पॉसिबल आहे तुला काय वाटलं. डिपेंड करतं त्यांना म्हणजे कसं ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये फरक जर असेल तर एक इंटरॅक्शन ते 1-on-1 असतं म्हणजे तेव्हा ते इंटरॅक्ट करतात आणि ऑफलाईन मध्ये ते समोर असतात ऑनलाईन मध्ये थ्रू स्क्रीन असतं. दुसरं म्हणजे एक ट्रॅव्हलिंगचा एक फरक असला तर आणि तिसरं म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर्स देता तेव्हा ते एक एन्व्हायरमेंट असतं. ह्या तीन गोष्टींचा जसा जर तुम्ही फरक बघायला गेलात ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये तर हाच होता माझ्यासाठी तरी कारण की मी स्कूल रेग्युलरला जायची सो ऑनलाईन मला थोडं इझी होतं जास्त मला ट्रॅव्हलिंग करायला लागत नव्हतं त्यामुळे घरी आल्यावर मी डायरेक्ट क्लासेस करू शकत होती त्यामुळे तो एक फायदा होता ऑनलाईनचा आणि इन कम्फर्ट होती मी म्हणजे मी घरून नीट करू शकत होती आणि बाकी असं एकदम म्हणजे तुम्ही नीट अभ्यास करू शकत नाही असं नाही पण काही मुलं प्रेफर करतात ऑफलाईनला जाणं
ते स्वतःवर असतात. मला तर ऑनलाईनचा फायदा झालेला चांगला आणि आता सुद्धा माझे ऑनलाईनच क्लास चालू आहेत. सो फॅकल्टी सुद्धा चांगले आहेत, त्यामुळे तुम्ही अभ्यास कसं करता त्यावर आहे. कारण की तुम्ही कोणी शिकवलं तरी ऍट द एंड तुम्ही सेल्फ स्टडी किती करता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला. कारण की 10th पर्यंत तर आपले स्टडी मेथड्स वेगळे असतात. आदल्या दिवशी अभ्यास करूनही आपण पेपर देऊ शकतो, पण 11th 12th कॉम्पिटिशन एवढी असते. आता नीटला एवढी 21 लाख स्टुडंट होते तर एवढी कॉम्पिटिशन होती. अशा वेळेला तुम्ही फक्त ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे न बघता तुम्ही किती स्वतःचा अभ्यास करतात, लाईक सेल्फ स्टडी किती करतात ते महत्वाचं आहे. कसं अभ्यास करताय ते, किती PYQ सोडवताय हे जास्त महत्वाचं आहे की तुम्ही किती ऑनलाईनला अभ्यास करतात किंवा ऑफलाईनला. तुमचं जे तुम्हाला जे यश मिळवलं त्याच्यामध्ये युरेका मध्ये असल्यामुळे तुम्हाला यश एवढं मिळालं, आणि तुम्हाला जे युरेका मध्ये नसतो आणि युरेका मध्ये आयो त्याच्यामुळे काय फायदा झाला का तुम्हाला, युरेकाचा कितपत तुम्हाला फायदा झाला? आमचं सायन्स बेस म्हणजे फाउंडेशन प्रॉपर झालं होतं युरेकामध्ये, त्यामुळे म्हणजे हुमी बाबा मध्ये एक्झाम साठी किंवा NTSC साठी वगैरे, त्यामुळे सायन्सचा एवढा असं भीती नव्हती. किंवा फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स आधीपासूनच मॅम आमचे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करून घ्यायचे हुमी बाबाला, त्यामुळे त्याची काही भीती न्यूमरिकल्सची काही भीती राहिली नाही. आणि एक्झाम्स दिल्यामुळे मग त्या ऑलिम्पियाड्स असो किंवा बाकीच्या एक्झाम्स मुळे पण फार हेल्प झाली. की म्हणजे सगळंच ओव्हरऑल एन्व्हायरमेंट नीटला जसं असतं तसंच इथे पण आम्ही आधीच एक्सपिरियन्स केलं, त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फेस करायला फार इझी झालं. आणि त्यामुळे मग म्हणजे स्कोरवर पण फरक जाणवला असतो. आणि ऍक्च्युली ह्या सगळ्याबद्दल असं अशा परीक्षा असतात आणि असं कॉलेजेस असतात, इतकं करिअर होऊ शकतं हे कळलंच मुळात युरेका ग्रुपमुळे, आम्ही जॉईन झाल्यामुळे केने मॅडमांकडून आम्हाला माहितीच मिळाल्या. इथून होमी बाबा असेल आता नाही म्हणजे, आणि वेगवेगळ्या मॅडमांच्या ऍक्टिव्हिटीज असतील. आता मला वाटतं 9th क्लासच्या होमी बाबाच्या वेळेला मॅडमांनी आम्हाला आयसर पुण्याची व्हिजिट दिली होती, मग ते बघूनच मला वाटतं मी तिकडेच शांती मॅडमांना म्हणलो होतो की मला तिथेच यायचं आहे 9th स्टँडर्डला, आणि आता ऍक्च्युअली मी तिथे चाललोय. सो ते करण्याचं म्हणजे, कारण की कणकवली सारख्या छोट्या शहरात नाहीतर फार चान्सेस नव्हता ना की असं इतकं एक्सपोजर मिळेल. सो ह्या ज्या परीक्षेला बसणं, होमी बाबा असेल किंवा प्रज्ञा प्रवीण, इवन बहुरंगी बहरचे सुद्धा मला माहिती मॅडमांकडनंच कळली. त्यामुळे मेन जे असतं ना की अवेअरनेस, आणि त्यानंतर अवेअरनेस, त्यानंतर त्याच्यावर काम करणं, मग मॅडमांचे लेक्चर्स असायचे, क्लासेस असायचे, हे सगळं युरेका ग्रुपमुळे झालंय. त्यामुळे पहिलं क्रेडिट मॅडमांनाच. जसं प्रज्वल बोललास की अवेअरनेस गरजेचा आहे, कारण मला तर वाटत नाही की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी अजून कोणी राबवतं, म्हणजे केणी मॅडम शिवाय आणि पांगम सरांशिवाय. आणि हा अवेअरनेस खरंच गरजेचा आहे, कारण आपल्याकडच्या लोकांना बोर्ड मधले टक्के जास्त महत्वाचे वाटतात. बोर्ड मध्ये ह्याला किती मिळाले, त्याला किती मिळाले, आणि त्यांना जेई नीट किंवा आयसर अशा ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याबद्दल तेवढी माहित नाहीये. तर म्हणजे त्याबद्दल त्यांना, किंवा होमी बाबा म्हणा, होमी बाबाचे क्लासेस सुद्धा सिंधुदुर्गात अजून अवेलेबल नाहीयेत, आणि प्रॅक्टिकलची तर गोष्ट म्हणजे दूर राहिली. तर त्यासाठी जे आपल्याकडे म्हणजे ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात युरेका सायन्स क्लब थ्रू, त्या म्हणजे मला तर वाटतं खूपच इम्पॉर्टंट आहेत. मला खूप फायदा झाला युरेकामुळे. इट वॉज अ फन जर्नी, कारण फक्त म्हणजे एज्युकेशन एवढंच नव्हतं किंवा लर्निंग हे नव्हतं, तर एक खूप चांगली जर्नी होती. आम्ही खूप वेगवेगळे लेक्चर्स, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, आणि त्याच्यामुळे सायन्स बद्दल खूप जास्त आवड निर्माण झाली. त्याचबरोबर तसंच अवेअरनेस मिळाला, म्हणजे 6th पासूनच की वेगवेगळे असे एक्झाम्स असतात, अशी कॉलेजेस असतात, असं प्रिपरेशन करावं लागतं, ह्याबद्दलची आयडिया मिळाली. त्यानंतर थिअरी नंतर प्रॅक्टिकल जी एक्झाम असते त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स आमची अरेंज केलेली असायची, म्हणजे 30 प्रॅक्टिकल असायची, शिफ्ट करून 5-5 मिनिटाचं प्रॅक्टिकल करावं लागायचं, आणि त्याच्यामध्ये फिगर आउट करायचं की कसं प्रॅक्टिकल करायचं आहे, कसं ते पूर्ण म्हणजे ऑब्झर्वेशन लिहायचं आहे, आणि हे सगळं नवीन नवीन गोष्टी एक ब्रेनला चॅलेंज होतं, आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची आवड पण निर्माण होत गेली. त्यानंतर मॅडम वेगवेगळ्या ट्रीप अरेंज करायच्या, आयसरला एक व्हिजिट होती आमची, आयसरला 2 वेळा व्हिजिट होती. त्यानंतर म्हणजे
कांदळवन आणि ती सगळी ती व्हिजिट होती. तर याच्यामुळे मला पर्सनली बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला त्याच्यामुळे, कारण मला आधी बायोलॉजी आवडायचं नाही इतकं, पण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुळे मला बायोलॉजी असं आवडायला लागलं जास्त. त्याचबरोबर एक म्हणजे आयसर बघितल्यामुळे एक आयडिया आली की म्हणजे इतकं चांगलं बाहेर आहे, त्याच्यामुळे तिकडे म्हणजे जाण्याची एम्बिशन तयार झालं. आणि ह्याच बरोबर एज्युकेशन म्हणजे सगळं जो गाभा आहे मेन एज्युकेशन ते भरपूर खूप चांगल्या पद्धतीने की म्हणजे आय आय टीच्या लेवलचे जसे टीचर तशा चांगल्या लेवलचा कन्सेप्ट क्लिअर करायचे मॅडम वगैरे, त्याच्यामुळे खूप जास्त फायदा झाला. मला युनिकाचा खरं तर खूप फायदा झाला, कारण की फर्स्ट टाइम मला जेव्हा सायन्स आवडायला लागलं ते होतं 6th मध्ये मी बघायला बसल्या, तोपर्यंत सायन्स मध्ये खूप काहीतरी कठीण वाटायचं, म्हणजे मी जायचीच नाही त्या वाटेला. पण 6th मध्ये जेव्हा टीचरने पहिला लेक्चर झाला तेव्हा त्यांचा मासचा होता तो, मला अजून आठवतंय मास मॅटर ह्याचा होता तो लेक्चर, आणि तेव्हापासून मला सायन्स आवडायला लागला. आणि त्यानंतर मग बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट झाला, मग तेव्हाच ठरवलं. 9th मध्ये मी ठरवलं की एक तर मेडिकलला जायचंय नाहीतर रिसर्चला, हे दोन फील्ड सोडून कुठेच नाही जायचंय. कारण की 9th मध्ये जेव्हा आम्ही आयसरला गेलेलो ते व्हिजिट दिली MIT ला वगैरे, तेव्हा जेव्हा ते बघितलं की कसं असतं रिसर्च म्हणजे काय, म्हणजे टीचरांकडनं जे आम्हाला मिळालं जे त्यांनी शिकवलं त्यानंतर, तेव्हा आम्हाला कळत गेलं की अभ्यास म्हणजे नुसतं पाठ करणं वगैरे नाही, त्या संकल्पना समजून घेणं किंवा त्या आपण डेली लाईफ मध्ये कशा वापरू शकतो किंवा वापरतो ह्याचा विचार करणं किंवा एखाद्या गोष्टीकडे सायंटिफिकली ऑब्झर्वेशन करणं, हे खरं तर आम्हाला तेव्हा कळलं 6th 9th मध्ये जेव्हा मी बाबाला बसलेलो. आणि त्याचा वापर आम्ही नंतर या एक्झाम्स मध्ये केला किंवा अजूनही करतोय, किंवा एखाद्या गोष्टीचा कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे ह्या ज्या एक्झाम्स मुळे झालं त्या मेन मध्ये एक्झाम्स कळल्या केनी मॅडम कडून, त्यामुळे मला तर खूप खूप फायदा झाला युरेकाचा. किंवा आणि मध्ये जेव्हा अरेंज व्हायचे थोडे थोडे छोटे छोटे आमच्यासाठी वेगळे प्रोग्राम्स असायचे लाईक वाचन कट्टा वगैरे, ह्या गोष्टींमुळे सुद्धा एक कळलं की आपण आपल्याला कसं माहिती असतं की आपण स्कूलमध्येच असतो, स्कूलमध्ये 4 फ्रेंड्स असतात, पण तिथून बाहेर सुद्धा खूप लोक आहेत ज्यांच्याशी आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे. म्हणजे आमचा आता जो पियर ग्रुप तयार झालाय तो केनी मॅडम मुळे झालाय, आता आम्ही भेटायला गेलेलो त्यांना, एवढा चांगला ग्रुप आहे. आणि ह्या ग्रुपमधली सगळेच टॉपर्स आहेत, आणि हे आम्हाला मिळाले नसते, हा पियर ग्रुप एक मिळाला नसतं की एक बघण्यासाठी किंवा आदर्श घेण्यासाठी जर आम्ही केनी मॅडमला भेटलो नसतो, सो त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे. हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. तुम्ही सर्वजणांनी होमी भाभा परीक्षा दिलेली आणि सर्वच्या सर्वजण तुम्ही प्रॅक्टिकल पर्यंत रीच झालेला. मला तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की 6th मध्ये होमी भाभा देणं, 9th मध्ये होमी भाभा देणं, आणि त्यासाठी त्या त्या वर्षी 6th पूर्ण अभ्यास आणि 9th पूर्ण अभ्यास हा तुम्ही मॅनेज केलात ऑक्टोबरच्या आधी, कारण ही परीक्षा होती ऑक्टोबरमध्ये, आणि तुमचा शाळेतला जो पोर्शन आहे हा संपायला त्याकडे कमीत कमी डिसेंबर तरी उजाडतो किंवा जानेवारी. अशा सिच्युएशनमध्ये शाळेचा एका बाजूला त्यांच्या परीक्षा देत राहायचं आणि त्याचबरोबर आपला अभ्यास त्या ठिकाणी पुढचाही कम्प्लीट करायचा, ही तारेवरची कसरत तुम्ही कशा पद्धतीने केली? किंवा असं काही केलं होतं की आपल्याला विचार नाही करायचा आहे त्याकडे की जून आणि जुलैमध्ये काय पोर्शन शिकवला जातो? मी असा विचार करणार आहे की माझा पोर्शन त्याकडे जो जानेवारीमध्ये कम्प्लीट होणार आहे तो माझा सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कसा कम्प्लीट होईल, याच्यावर काही काम केलं होतं का प्रत्येकाने? सांग. ऍक्च्युली सर कसं आहे की म्हणजे इकडचा अभ्यास केला त्यामुळे इकडचा अभ्यास झाला असं अशी परिस्थिती आहे. म्हणजे होमी भाभाचा मॅडम आणि क्लासेस पण थोडेसे आधी सुरू करतात, साधारण मेच्या महिन्यात थोडीशी सुट्टी असेल, बाकी वेळ क्लासेस व्यवस्थित चालू असतात. आणि कसं आहे 6th आणि 9th जसं मी म्हटलं की कॉन्सेप्ट वगैरे सेमच असतात, त्यामुळे जे आम्ही क्लासमध्ये मॅडमांकडे शिकायचो मॅडम ज्या सांगायच्या व्यवस्थित, त्यानंतर ते तसं तर तो म्हणजे माझं कसं होतं की मी मेन फोकस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कडेच करायचो, माझा जो अभ्यासाचा काय म्हणतो आपण व्ह्यू असायचा तो मी त्या तिकडे बघूनच करायचा. आणि स्कूलचं जसं मी म्हटलं परीक्षेच्या आदल्या दिवशी जो पोर्शन आहे तो बघायचा आणि करून जायचं, त्यामुळे इकडे व्यवस्थित केल्यामुळे आणि इकडे व्यवस्थित समजल्यामुळे इकडे त्रास झाला नाही, स्कूलच्या ह्याच्यात त्रास झाला नाही.
बाबा जास्त करायला लागतंय किंवा काहीतरी वेगळं करायला लागतंय असं नाही, कारण की मॅडम तिकडे कव्हर करायच्या. त्यामुळे तारेवरची कसरत स्कूलच्या बाबतीत फार झाली नाही. हा परीक्षा कधी कधी अवघड असायच्या, त्याच्यासाठी जरा अभ्यास जास्त करायला लागायचा, पण माझं तर असत. ओके, होमी भावाला तर फक्त सिक्स्थात नसायचा अभ्यास, फिफ्थ आणि सेव्हन्थचा पण थोडे थोडे चॅप्टर्स असायचे. आम्ही कव्हर कराय, म्हणजे मॅडम कव्हर करायच्या, आणि त्याच्यामध्ये जसं की म्हणजे असं सिलेबस काय वगैरे हे आम्ही नाही बघायचो. समजा चॅप्टर घेतला लाईट, तर लाईट पूर्ण म्हणजे सिक्स सेव्हन फिफ्थ सगळं काहीतरी हिट मॉड्यूल, तर त्याच्यामधला स्टडी अशा प्रकारे आम्ही स्टडी करायचो. म्हणजे जसं जनरल सायन्स खरं स्टडी केलं पाहिजे, की असं नाही की पुस्तकात एवढं दिलंय त्यामुळे एवढंच करायचं, असं काही नव्हतं. आणि त्यामुळे आमचा सिलेबस आधी कव्हर व्हायचा आणि म्हणजे आम्ही करायचो ते. शाळेकडे जास्त लक्ष नाही द्यायचं, कारण झालीच तर एक युनिट टेस्ट व्हायची आणि त्याच्यात काही एवढं काही नसायचं, त्याच्यामुळे होऊन जायचं. ओके, आणि आधीच म्हणजे केनी मॅमनी म्हणजे बोर्ड एक्झाम म्हणजे एप्रिल मध्ये एक्झाम झाला की लगेच क्लास सुरू करायचे, त्यामुळे ते आधीच लेसन्स व्हायचे, म्हणजे स्कूल टीचिंग आधीच व्हायचं, म्हणजे स्कूल टीचिंगच्या आधी व्हायचे. त्यामुळे मग स्कूलमध्ये जाऊन पण एकदम सगळे आन्सर्स यायला लागायचे, मग एक तो वेगळाच असं छान वाटायचं की आपल्याला आधीच येतंय सगळं. मग एक्झाम्स मध्ये पण त्याचं काही प्रेशर यायचं नाही की आपल्याला जास्त येतंय सगळ्यांपेक्षा, असं म्हणजे एक कॉन्फिडन्स असायचा की आपण लिहू शकतो. सो असं म्हणजे आधीपासून होमी बाबाला असं झालं. आणि सिक्स आणि नाईनचा म्हणजे ऑक्टोबरच्या आधी म्हणजे दोन वेळा तरी बुक व्हायला हवं सगळ्यांचं रीड करून कम्प्लीट, कारण तरच म्हणजे 70+ असा स्कोअर आहे आणि तोच मग तुम्हाला प्रॅक्टिकलला त्याचा ऍव्हरेजला बरं पडतं. सो मिनिमम 2 times तरी बुक व्हायला हवं ऑक्टोबर पर्यंत. थोडक्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास झाला आणि झाल्यामुळे शाळेला उलट त्याची मदत झाली आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तर झालीच झाली. बाकी आणखीन आणि ते कसं व्हायचं, सिक्स्थ मध्ये जो होमी बाबाला अभ्यास केला, एट्थ सेव्हन्थ आणि एट्थ मध्ये जेव्हा तेच चॅप्टर परत यायचे स्कूलमध्ये, असं वाटायचं अरे आपण सिक्स्थ मध्येच केलंय हे आपल्याला झालेलं आहे, त्यामुळे तो कॉन्फिडन्स वेगळाच असायचा. हो सर, इट इज करेक्ट. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम दिली आणि त्याच्यातला प्रणव सिलेक्ट झाला पुढे, आणि तुम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी सिलेक्ट झाला नाही त्याच्यासाठी प्रोजेक्टसाठी, त्यावेळी काय वाटलं? खूप दुःख झालं, अपसेट झालात? नाही, आता असल्या परीक्षा पुन्हा द्यायच्या नाहीत वगैरे असं काहीतरी ठरवलं? मी नाईन्थ मी दोन्ही वेळेला सेकंड लेवलला गेलेलो, आम्ही सगळेच गेलेलो, पण नाही थर्ड लेवलला जाऊ शकलो नव्हतो, तेव्हा जरा कट ऑफ हाय लागलेला, इंग्लिश मिडियमचा हाय असतो थोडासा कट ऑफ. पण थोडस वाटलेलं की जरा अजून मेहनत करायला हवी होती, पण नंतर असं पण वाटलं की नाही आता झालं नाहीये, तर आता जी एक्झाम येणार आहे तिथे अजून मेहनत करायची, कारण की आता त्या एक्झाम नंतर जर थांबलो असतो तर काहीच झालं नसतं आमचं, जर तेच जर थांबलो असतो तर. आणि केनी मॅडम होत्या, त्यांनी सुद्धा फोन केलेला, त्यांनी ठीक आहे आता नाही झालं तर पुढच्या एक्झामला आता ट्राय कर. आणि असं नसतं की एक्झाम मुळात द्यायचं, आता जी संकल्पना आहे काही पॅरेंट्सची असते किंवा काही आपण एक माइंडसेट करतो की नंबरच चांगले यायला हवे, तर ती कुठेतरी थोडीशी बदलायला हवी. जर तुम्ही नीट प्रयत्न केलाय, तुम्ही तुमचं 100% दिलंय आणि थोड्या मार्काने जर हुकलं यश, तर तिथे आपण स्ट्रेस मध्ये येतात, तर ते एक स्ट्रेस मध्ये न येता आपण जे केलंय त्याच्यात थोडस समाधान मागून मग पुढच्या आता जी एक्झाम येणार तिकडे त्याच्यापेक्षा जास्त जोराने आपण कसं अभ्यास करू शकतो, हा आपला माइंडसेट व्हायला हवा. कारण की आताच्या ज्या कॉम्पिटिशन म्हणजे आताचं वर्ल्ड तर फुल कॉम्पिटिशनच आहे, तर किती कॉम्पिटिशन, युथच एवढं इंडियाचं आणि त्यात कॉम्पिटिशन एवढी वाढते, तर असं जर आपण माइंडसेट ठेवलं की एकदा मग नाही जमलं तर आता मी काहीच करू शकत नाही, तर त्यानंतर आपण कुठेच जाऊ शकत नाही असं मला वाटतं. कारण की अजून खूप अपयश यश बघायचंय, आणि आतापासूनच जर थोडं आपण त्यामुळे स्ट्रेसफुल झालो किंवा ते मनाला लावून घेतलं तर पुढे काही होणार नाही. कारण की तेव्हा तर कारण की सिक्स नंतर मग एट मध्ये जी स्कॉलरशिप होती ती मला मिळालेली, तर त्यासाठी मी अभ्यास केला. आता
नाईन्थ नंतर मग टेन्थ मध्ये एनटीएससी साठी अभ्यास केलाय. मग टेन्थ मध्ये चांगला झालेला माझा अभ्यास, कारण की नाईन्थ मध्ये पोर्शन टेन्थचा खूप असतो. कारण की बाबाची एक्झाम एवढी टफ असते की सिक्स मध्ये जसं प्रज्वल बोलला की नंतर ते जेव्हा यायचे लेसन्स तेव्हा आम्ही अरे हे वाचलंय. कारण की त्यानंतर मग एट मध्ये मला तरी सायन्स कधी टफ नाही जायचं, कारण एकदा होमिओपॅथ दिली त्या खूप वाचल्या. कारण की वाचन तर मला आवडायचं आणि तेव्हा तो आणि सायन्स मध्ये जशी मला गोडी निर्माण झाली त्यामुळे त्या बुक मी वाचत राहायचे अशाच टाइमपास म्हणून. त्यामुळे ती एक त्याला पण मदत झालेली आणि स्कूलमध्ये सुद्धा मदत झाली. त्यामुळे ह्या ज्या एक्झाम्स मध्ये आपण ज्या देतो त्या मुलांनी असं म्हणून द्यावा की मला काहीतरी मिळतंय किंवा मला नॉलेज मिळणार आहे म्हणून मी ती एक्झाम देते. मला मार्क्स साठी द्यायची नाहीये, कारण की हे जे नॉलेज आहे ते पुढे कमी पडणार. मार्क्स तर आता कधीच नाही होत. आता जी होम स्कूल मुलं असतात ती एमआयटी ला शिकलेली आहेत. आता गेली आपल्याकडली जे मालविका गेली आहे ती होम स्कूल होती तर तिला तर मार्क्स नाही कमी पडले, पण तिने जे नॉलेज घेतलं तेच नंतर तिला कामी आलं. त्यामुळे आपण जेव्हा एक्झाम्स कडे बघताना नॉलेज घेण्यासाठी आणि त्यानंतर ते आपलं नॉलेज कुठेतरी वापरू शकतो अशा याने बघावं असं मला वाटतं. खूप छान, खूप सुंदर त्याकडे ओपिनियन दिलंस तुझं. कारण मी हा प्रश्न मुद्दाम एवढ्या करता विचारला होता की अनेक मुलं त्याकडे अशा पद्धतीच्या एक्झाम देतात आणि त्यांची मानसिकता अशी असते की आपल्याला या परीक्षेत मिळालंच पाहिजे आणि नाही मिळालं कारण त्यांना शाळांमध्ये मिळत असतो आणि ह्या एक्झाम्स मध्ये त्याकडे मिळालं नाही की ते अपसेट होतात. आता शाळांच्या परीक्षा त्याचा रिझल्ट आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलं त्याचा रिझल्ट, ह्याच्यामध्ये फरक आहे. परंतु तो न समजून घेता त्याकडे विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यालाच तू बरोबर हात घातलास. खूप सुंदर उत्तर दिलंस, खूप छान. त्याच्याच बरोबर मला एक आणखी एक विचारायचं होतं की आयसर मध्ये तुम्ही रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा कॅम्प सर्वांनी अटेंड केला होता 5 दिवसाचा, बरोबर आहे ना? सगळ्यांनीच केला होता ना अटेंड? 5 जण गेले. हा, तर काय एक्सपिरियन्स होता त्याचा? म्हणजे अशा पद्धतीचे कॅम्प शाळा ऍडजस्ट करून तुम्ही तिथे जात होतात, त्याचा तुम्हाला किती फायदा झाला? तर पहिले म्हणजे किती चांगले टीचर असू शकतात म्हणजे आणि कसे असतात त्याची आयडिया मिळाली. त्यानंतर एक एक्सपोजर, तिकडच्या लॅब्स वेगवेगळ्या, तिकडचे इन्स्ट्रुमेंट्स ते कशा प्रकारे स्टडी करतात याची सगळ्याची एक आयडिया मिळाली. त्याचबरोबर तिकडे म्हणजे ग्रुपमध्ये सगळं करायचं होतं, ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटीज होत्या करायच्या, प्रोजेक्ट करायचे होते. त्यामुळे ग्रुप स्टडी म्हणजे लीडरशिप क्वालिटी वगैरे ह्या सगळ्याची पण तिकडे गरज पडली. आणि त्याच्याबरोबर म्हणजे केमिस्ट्रीला एक चांगले ते एक्सपेरिमेंट करायचे आणि ते करता करता एज्युकेशन द्यायचे. आणि म्हणजे आयसर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं आणि जे काही आहे त्याचा कशा प्रकारे फायदा होतो खरोखर हे तिकडे त्याची आयडिया आली. मला खर तर नाईन्थला आयसरलाच जायचं होतं पहिल्यांदा, ते त्याच्यामुळे म्हणजे माझं ड्रीम होतं खरं आयसरचं. त्यानंतर नीटचं माझं म्हणजे डॉक्टरचं हे झालं. पण जे मोटिवेशन नसतं की तिकडे पोहोचायचंय ते त्या कॅम्पवर शक्य झालं. आणि त्याच्याबरोबर जे एज्युकेशन पण मिळालं आम्हाला, काही कन्सेप्ट ज्या कोर कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या आणि लॅबमध्ये कसा स्टडी केला जातो, बाकीचे स्टुडंट कसे असतात, बाकीच्या सगळ्यांबरोबर ऍक्टिव्हिटी करताना कशा प्रकारे करायचं, त्या सगळ्याची खूप चांगल्या प्रकारे आयडिया मिळाली. मला असं ऍक्च्युली मी इन्स्पायर कॅम्पला होतो आणि तिकडे सुद्धा सेम म्हणजे प्रणव जसं बोलला की टीचर्स वगैरे कशा, आता इन्स्पायर कॅम्प मध्ये आयसरचे जे फॅकल्टीज होत्या त्याच येऊन इथे लेक्चर घ्यायच्या, त्या शिकवायच्या, प्रॅक्टिकल सेशन्स असायचे. आणि एखादं रिसर्च आता तिकडे मला अजून आठवतं की एखादं आम्हाला पेपर प्लेन्स बनवून उडवायला सांगितले होते. व्हेरी सिम्पल की पेपर दिले होते ते प्लेन्स बनवून उडवायचे होते आणि प्रत्येक वेगळ्या साईजेसमध्ये वेगवेगळ्या शेप्समध्ये तुम्ही बनवा आणि तुम्ही उडवा आणि मग तुम्ही ऑब्झर्व करा की कुठल्या शेपचा पेपर प्लेन जास्त लांब उडतो किंवा कुठल्या प्लेनचा जास्त हवेत राहतो किंवा कसं ग्लाइड कुठला होतो. हे सगळं म्हणजे सिम्पल टॉपिक ऍज अ उदाहरण आम्हाला सांगितलं होतं की रिसर्च करायचा कसा, की एखादा जर विषय आपल्या हाती आला किंवा एखादं आपलं ऑब्झर्वेशन झालं तर त्याला अप्रोच करून त्याच्यात रिसर्च करणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं किंवा तसे आपल्या काय म्हणतो प्रश्न आपण विचारणं, तसे राईट आस्क राईट क्वेश्चन्स
हे जे ऍटिट्यूड आहे तो व्यवस्थित समजावला. त्यानंतर वेगवेगळ्या रिसर्चेस बद्दल बोलले आणि त्यानंतर आम्हाला सुद्धा बऱ्याच इन्वॉल्व्ह करून घेतलं, नवीन नवीन माहिती दिल्या. त्यानंतर आयसर बद्दल त्यांनी ऍक्च्युली आयसर बद्दल सुद्धा माहिती सांगितल्या. आणि मग हे जे सगळं आहे की ऍक्च्युली रिसर्च मध्ये होतं काय, किंवा तो रिसर्च इज अ सायंटिस्ट, लोक आपण म्हणतो की सायंटिस्ट आहे बाबा मी, म्हणजे नक्की त्यांचं काम काय हे तिथे खूप स्पष्ट झालं. मग विषय कुठलाही असू दे, फिजिक्स होतं तिथे, बायो, मॅथमॅटिक्स होतं, आणि असं एकंदरीत अनुभव होता. आणि मी थोडं ऍड करेन इकडे आणि की तुमचा जो कॅम्प होता तो एक्झामच्याच म्हणजे एक्झाम आधी होती प्रॅक्टिकल आणि त्यानंतर आमचा कॅम्प होता. त्याच्यामुळे मॅडम आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलेल्या आणि म्हणजे एक्झाम आधी टेन्शन होतं, सगळं चालू होतं, पण त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर वेगळे आणि त्याच्या आधी सुद्धा बऱ्यापैकी फ्री सगळं म्हणजे वातावरण, मजा मस्करी पण चाललेली होती असं जसं. आणि आयसरला आम्हाला मॅडम बरोबर होत्या, त्यामुळे तिकडे जर काही लागलं वगैरे किंवा काही जर गरज पडली तर तिकडे मॅडम बरोबर होत्या आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे चांगली जर्नी झाली. बोलताना तुम्ही तुमचा कॅमेरा जरा ऑन करा प्लीज. म्हणजे आधी एवढं माहित नव्हतं की एखाद्या सब्जेक्टच्या एवढ्या पण ब्रांचेस असू शकतात. जसं की आम्ही रॉयल केमिस्ट्रीचा जो कॅम्प अटेंड केला तेव्हा एवढ्या प्रोफेसरच्या वेगवेगळ्या असं त्या डिग्रीज असायच्या. मग ते आपल्याला सांगताना समजायचं की एवढ्या ब्रांचेस पण आहेत म्हणजे असं माहितच नव्हतं. सो ते एक समजलं की म्हणजे पण आधीपासून होतं की आपलं डॉक्टर बनायचं, पण तरी पण ऍटलिस्ट त्या सब्जेक्टना म्हणजे समजू शकले किंवा त्याचे थोडीशी ऍटलिस्ट इंट्रोडक्शन मिळालं की असे असे टॉपिक्स आहेत, ह्या या टॉपिक्स आपण पुढे करिअर करू शकतो, एखाद्या गोष्टीत आपण फेल झालो तर. सो ते इम्पॉर्टंट आहे ना की आपल्याला ऑप्शन्स असणं गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला नीट नाही झालं तर दुसरं आयसर ऑप्शन होतं, किंवा असं ऑप्शन्स ठेवणं पण गरजेचं आहे. एकावर एक फोकस नेहमीच नाही मिळू शकत किंवा काहीतरी बॅड. सो ते फार उपयोगी पडलं की एवढे सारे ब्रांचेस समजले आहेत. अंबर तर तिथे त्या ही बोलला प्रज्वल नाही प्रणव बोलल की केमिस्ट्रीच्या कॅम्प मध्ये त्या आम्हाला म्हणजे विविध एक्सपेरिमेंट दाखवले होते आणि त्यांनी म्हणजे त्याच एक्सपेरिमेंटचा आधी ते स्वतः करून दाखवायचे, स्क्रीनवर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचे, मग तिथे लाईव्ह करून द्यायचे आणि मग मुलांना करायलाही संधी द्यायची. म्हणजे ते त्यांची जी शिकवण्याची जी पद्धत होती ती मला म्हणजे चांगली वाटली अशी. आणि जसं आयसर, आयआयटी और ज्या काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यातली फॅकल्टी किंवा त्यांचं कॅम्पस कसं असतं नक्की याला एक्सपोजर मिळालं. आणि म्हणजे एक आपलं वाटतं की अरे हे काय भारी कॅम्पस आहे ह्यांचं, इथे तर मलाही जायचं शिकायला, मी पुढे इथेच जाणार. ती जी तो जो एक माइंडसेट असतो तो सेट झाला म्हणजे की आता तर मला जर अशाच कॅम्पस मध्ये जायचं आहे वगैरे. एक सेकंड मी प्रणव, तू प्रणव आर्या, तुम्ही नीटची तयारी कशी केली या संदर्भात थोडस जरा. तुम्ही बोललात की प्रायमरीला तुम्हाला शालेय जीवनात तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि ह्याच्या पुढे मग तुम्ही 11वी 12वीला जेव्हा तुम्ही नीटचा अभ्यास आणि नीटची एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी, तर तुम्ही नीटची प्रिपरेशन करत असताना कशी केली, किंवा आता जे नीटची प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी तुमचं त्यांना काय सल्ला असेल किंवा कसं करायला पाहिजे असं काय? तर त्याच्यासाठी मी सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे जे काही सिलेबस आहे तो सगळा आधी कव्हर करायचा, पूर्ण सिलेबस म्हणजे काही स्किप नाही करायचं, काही बॅकलॉग नाही ठेवायचा. आणि जसं कन्व्हेन्शनली म्हणजे लेक्चर होतात, क्वेश्चन सॉल्व्हिंग, टेस्ट देणं, टेस्ट खूप महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट याच्यामध्ये. आणि म्हणजे एकंदरीत सगळा जो एक पॅटर्न असतो, 1.5 वर्षात तुम्ही सगळं पूर्ण कम्प्लीट करायचं सिलेबस, शेवटच्या 6 महिन्यामध्ये खूप साऱ्या टेस्ट द्यायच्या जेणेकरून खूप जास्त प्रॅक्टिस होईल तुमची आणि शेवटी फायनल एक्झाम द्यायची. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी व्हेरी होऊ शकतात, जसं की आता एक्झामचा कदाचित पॅटर्न ह्या वर्षी पोटेन्शियली चेंज होऊ शकतो. आमच्या वेळी कसं असायचं की एनसीआरटी बेस पूर्ण कम्प्लिटली पेपर यायचा, कम्प्लीट एनसीआरटी, फक्त एनसीआरटी मधलं सगळी लाईन रीड करणं, परत 20 वेळा तरी मिनिमम एनसीआरटी रीड केली पाहिजे असं आमच्या वेळी होतं. ह्याच्यामध्ये मी नीट साठी स्टुडंटना म्हणजे जे अपियर होणार आहेत किंवा पुढे जाऊन त्यांना हे सांगेन की
प्रिसिजन आणि टाइम मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत नीट मॅडम. मी जे फील केलं ते म्हणजे तुमची हुशारी वगैरे ह्या काही गोष्टी नसतात की तुमचा आधी किती स्कोर यायचा, दहावी पर्यंत तुम्हाला किती म्हणजे पर्सेंटेज होते वगैरे याचा काही प्रश्न येत नाही. तुम्हाला तुम्ही जितका अभ्यास करणार तितके तुम्हाला मार्क मिळणार एवढंच साधं एक इक्वेशन आहे नीट मध्ये. आणि त्याच्यामध्ये मग पीसीबी ह्या तिन्ही सब्जेक्टना एक वेगळ्या प्रकारे अप्रोच द्यावा लागतो. त्याच्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला आवडतो तो तुम्ही पटकन स्ट्रॉंग करायचा, एक सब्जेक्ट मीडियम असतो आणि एक तुम्हाला टफ पडू शकतो. बऱ्याच जणांना फिजिक्स होतो, काही जणांना केमिस्ट्री वाटतो, तर त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायचं. एवढंच साधी गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये जे काही म्हणजे मेन पॉइंट्स असे आहेत की तुम्ही टेस्ट वीकली म्हणजे पहिल्या डे वन पासून प्रिपरेशनच्या प्रत्येक वीक मध्ये टेस्ट दिली पाहिजे. टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला एक म्हणजे तुमचं किती अभ्यास होतोय, तुमची काय तुमची प्रिपरेशन झाली याची आयडिया येते. आणि त्याच्याबरोबर म्हणजे तुम्हाला एक टाइम मॅनेजमेंट क्वेश्चन पटपट सॉल्व्ह करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात आणि तुमचा सिलेबस म्हणजे कम्प्लीट होत राहतो. म्हणजे तुम्हाला टेस्ट द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्याबरोबर तुमचं म्हणजे पाठांतर म्हणजे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत ऑफकोर्स. पण माझा थोडा असा वेगळा टेक आहे कारण मी दहावी पर्यंत माझं बायोलॉजी मला एवढा म्हणजे दहावीच्या आधी आवडायचं नाही, त्यानंतर मला आवडायला लागलं आणि म्हणून मी नीट दिली. पण माझं कन्सेप्ट क्लिअर करण्या पाठांतराकडे जास्त फोकस नसायचा. मॅथ्स आवडायचं त्यामुळे मी फॉर्म्युला फक्त पाठ करायचे आणि हवे तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, असंच एक माझं सिस्टीम आहे ब्रेनचे. पण ते त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला गोष्टी पाठ करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जी थिअरी आहे तुम्ही कशा प्रकारे पाठ करता, तुम्ही कशा प्रकारे परत परत त्या चॅप्टर कडे येता, तुम्ही रिव्हिजनचं कसं शेड्यूल करता, तुमचं शेड्यूल काय असतं दिवसभरामध्ये, तुम्ही कसं मॅनेज करता. आणि एक पुढे जाऊन जे करिअर असतं, करिअर साठी जी एक तयारी असते की मला ह्या गोष्टी स्किप करायच्या आहेत, मला म्हणजे बाकी जी एंटरटेनमेंट आहे त्याला जरा बाजूला ठेवायचं आहे, फ्रेंड्स पासून लांब राहायचं आहे आणि स्वतः एकट्याने प्रिपरेशन करायचंय कारण आणि खूप जास्त हार्डवर्क करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्वालिटी तुमच्या दहावी पर्यंत असल्या पाहिजेत, अकरावी बारावी मध्ये त्या वाढल्या पाहिजेत. आणि त्यानंतर सेल्फ मोटिवेटेड राहणं आणि कंटिन्युअसली डे वन पासून शेवट पर्यंत काम करणं आणि ते पण प्लॅन नुसार, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे नीट क्लिअर करण्यासाठी. पहिला म्हणजे मी आणि प्रणव सेम कोचिंग इन्स्टिट्यूटला होतो, तर पहिल्या 6 मंथ तर आमचा ऑनलाईनच गेले, पण त्यानंतर मग ऑफलाईन सुरू झाला तेव्हा जास्त चांगलं म्हणजे स्टडी करायला शिकलो. कारण आधी घरी असताना थोडासा जास्त व्हायचा नाही ऑनलाईन सिरियसली तेवढा. पण डे फर्स्ट पासून तुम्ही 6 hours मिनिमम सेल्फ स्टडी केला तर 700 इज नॉट अ बिग डील, म्हणजे ते आता समजतंय चांगलं. कारण 6 hours म्हणजे तुमचं कोचिंगचं सोडून 6 hours मिनिमम स्टडी असायला पाहिजे. आणि एक 10th नंतर असं असतं की आपण जास्त फोन युज करत असतो की एक माइंडस्टोन झाला 10th एक्झाम, मग आपण 2 महिने का असेना ऍडमिशन होईपर्यंत फोन वगैरे युज करतो आणि मग ती सवय जात नाही. सो तेव्हा आताच म्हणजे स्टॉप केलं पाहिजे ते फोन वगैरे. म्हणजे 10th झालं ठीक आहे, 1.5 महिना एन्जॉय करायचं, पण ते फोन किंवा बाकीचे डिस्ट्रॅक्शन थोडे कमी करायला पाहिजेत. कारण नीट करताय तर तुम्हाला प्रॉपर फोकस करूनच म्हणजे सगळं करायला पाहिजे. आणि असं केव्हा केव्हा होतं की टेस्ट मध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स येतात, स्कोर मध्ये डिप्रेशन होतं केव्हा केव्हा, आणि मग वाटतं की नाही आपलं नाही होणारच नाही पुढे, मग नीट नकोच किंवा असं असं होतं. तर थोडा रिलॅक्स करायचं 1-2 दिवसासाठी, थोडस म्हणजे स्टडी बद्दल थोडस बाहेर जाऊन. मी तेव्हा म्हणजे असं केव्हा झालं तर मी माझी हॉबी म्हणजे चेस वगैरे असं ऑनलाईन खेळायची, तो असा गोष्टी थोडा केला की थोडस त्यातनं बाहेर पडतं आपण स्ट्रेस मधनं आणि मग परत फ्रेश होऊन आपण स्टडी करायला लागतो. किंवा म्हणजे डिस्ट्रॅक्शन आता कमीच केले पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर छान स्कोर हवा तर 600+ असा, आणि टेस्ट कडे प्रॉपर फोकस करा. म्हणजे टेस्ट साठी तर वीकली टेस्ट मस्ट आहे, त्यातही तुम्हाला म्हणजे पोटेन्शियल समजते. किंवा टेस्ट मध्ये मला कमी मिळतात पण टेस्ट देऊन आता असं बिलकुल करायचं नाही, कारण ते नंतर ऍडअप होत जातं तुमचा स्कोर. तुम्ही आताला कमी आलात तरी ते सगळे जेव्हा मॉक तुमच्या येणार मॉक टेस्ट तेव्हा ते सगळ्याचं कॉम्बिनेशन असणार, मग ते हेल्पफुल होतं. की असं नाहीये की ह्या टॉपिक मध्ये मला कमी मिळालेत, समजा 120 मिळालेत 180 होतं, तर मला पुढच्या टेस्टला ह्याच टॉपिक मध्ये कमी मिळतील असं नाही. तेव्हा तुमचा स्टडी कमी झालेला असतो, नंतर तुम्ही एक्स्ट्रा करता किंवा त्या कन्सेप्ट असतात वेगवेगळ्या.
सो असं कधी पण डिप्रेस होऊन जायचं नाही. आणि एनसीईआरटी इज द बायबल फॉर नीट, त्यामुळे एनसीईआरटी ला स्टिक टू एनसीईआरटी आधी फर्स्ट डे पासून. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो, म्हणजे फिजिक्स नाही, फिजिक्सला तुम्हाला एक्स्ट्रा मॉड्यूल्स वगैरे करावे लागतील, पण केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आणि बायोचं तर पूर्ण, म्हणजे एनसीईआरटी तुम्हाला असं तोंडपाठ असल्यासारखी पाहिजे. कुठलं पण काही पण क्वेश्चन विचारतात, कसं पण उरलं सुद्धा. त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री आणि फिजिक्स साठी बाहेरचे मॉड्यूल्स वगैरे छान म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते, पण बाकीच्या बायोसाठी आणि ऑर्गॅनिकसाठी वगैरे स्टिक टू एनसीईआरटी. म्हणजे एनसीईआरटीच्या बाहेरचं काही पडत नाही. या वर्षी कदाचित चेंज झालं तर 10% काहीतरी बाहेरचं येत आहे, पण ते पण अजून अप्रूव्ह नाही झालंय. त्यामुळे स्टिक टू एनसीईआरटी. एवढं फर्स्ट म्हणजे 11 खूप सिरियसली घ्या, कारण की हा फर्स्ट असतो तुमचे सगळे. आता 10 पर्यंत जे तुमचे कसं तुमचा जो सिलेबस होता तो पूर्ण आता बदलणार आहे. लाईक काय बघितलं नसणार अशा गोष्टी येणार आहेत इलेव्हन्थला. नीट किंवा नीट ही देत असाल किंवा जेई आहे, तर नीट देताना सुद्धा 11-12 एनसीईआरटी असतं ते टफच असतं. सो मला असं वाटतं की 11 तुम्ही वाया घालू नका, कारण की 11 पासूनच सिरियसली स्टडी करा. कारण की आता तुमचं तुम्हाला तुमची स्टडी स्टाईल बदलायची आहे. 10 पर्यंत जी तुमची स्टाईल होती ती आता तुम्हाला थोडी चेंज करायला हवी, स्टडी मेथड बदलायला हवे. आता तुम्हाला कुठला सूट होणार आहे स्टडी मेथड, कसं तुम्ही अभ्यास करणार आहे, नोट्स कसे काढणार आहात, हे 11th हे इयर मला वाटतं त्या एक्सपेरिमेंट साठी असतं. तुम्ही कसं टाइम मॅनेजमेंट करणार आहात, कारण की 11th मध्ये जर तुम्ही बॅकलॉग्स ठेवला किंवा तेव्हा काही नाही केलं असं म्हटलं की पुढचं इयर आहे मग आता मी थोडं लाईटली येते, तर नंतर तसं होत नाही. बॅकलॉग खूप येतात आणि नंतर तुम्हाला स्ट्रेस एवढा असतो आणि एकदम सिलेबस वाढतो. सो 11 पासूनच डे वन, आता आर्या जसं बोलली की डे वन पासून डिस्ट्रॅक्शन न ठेवता तुम्ही अभ्यास करायला हवा. कारण की 11th मध्ये तुमचं थोडं आधी सुरुवातीला स्ट्रोक पेस असणार, मग तेव्हा तुम्ही फिगर आउट करू शकता की मला माझा आता कुठला लेस म्हणजे कुठला पीसीबी मधला कुठला सब्जेक्ट खूप वीक आहे किंवा खूप टफ आहे, मग त्यांना टॅकल करायला तुम्ही स्ट्रॅटर्जीज आतापासूनच तुम्ही तयार करू शकता. आणि एकदा तुम्ही 11th जर सोडलात असं म्हटलं की नंतर करेन मी, 12th गेला तुम्हाला करणार की मग खूप रिग्रेट होतो, त्यापेक्षा मग 11th पासून मग नीट तयारी करा. नोट्स कसे काढणार आहात, आता नोट्स काढताना सुद्धा बायोचे मी खूप वेळा नोट्स काढलेले. बायो स्कोर माझा चांगला होता नीटला. आता याचं कारण असं होतं की बायोचे नोट्स मी आधीपासूनच काढायचे. आणि नोट्स असे आधी पहिले आपण जेव्हा काढतो जेव्हा क्लास चालू असतो तेव्हा नोट्स काढतो त्या खूप येतात. मग आपल्याला असं वाटतं की हे सगळंच महत्वाचं आहे, मग तेव्हा आपण जेव्हा रिव्हिजिट करतो तेव्हा आपण ते कमी कमी करत जातो. आणि नीट साठी वगैरे जर तुमच्या नोट्स प्रिसाइज असणं खूप महत्वाचं आहे बायोचे वगैरे, कारण की जर तुमच्या 10 पेजेस वगैरे नोट्स असणार आणि त्यानंतर तुम्ही 2 वर्षांनी तेव्हा त्या रिव्हिजिट करणार आहोत, कारण की 1.5 वर्षांनी तेव्हा तुम्हाला तेवढा वेळ नसणार आहे रिव्हिजन करायला. त्यामुळे तुम्ही नोट्स त्या कमी कमी करत राहायला पाहिजे, प्रिसाइज करायला पाहिजे. 10 पेजेसच्या नोट तुम्ही 4 पेजेस कसे आणणार आहात ह्यावर लक्ष जास्त द्या, कारण की तेव्हा तुम्हाला एवढा वेळ नसणार आहे की 10 पेजेस तुम्ही वाचणार आहात रिव्हिजनसाठी, 18-18 धड्यांचे 20-20 धड्यांचे. तेव्हा तेवढा वेळ नसतो, तेव्हा स्ट्रेस असतो, मॉक टेस्ट असतात, तेव्हा टाइम मॅनेजमेंट येत नाही. त्यामुळे आतापासून 11th पासून अशी सवय लावा की मी ज्या नोट्स काढणार आहे जेव्हा जे क्वेश्चन वगैरे मी सोडवणार आहे तर ते जे मी चुकवलेले क्वेश्चन एकदा वेगळे लिहून ठेवणे किंवा कुठले माझे चुकले आहे ते चुकले हे काढून ठेवणे. बायोलॉजीसाठी परत परत ते नोट्स नीट काढणे, कारण की मी तर 3 वेळा तरी नोट्स काढलेल्या कमी कमी करून. तेव्हा लास्टला माझे 4 पेजेस वगैरे झालेल्या फुल स्क्रिप्टचे वगैरे पेजेस होते, मग त्या वाचताना मला तेव्हा एवढं टेन्शन आलं नव्हतं बायोला, त्यामुळेच बायोचं स्कोर नीट झालं. पहिली गोष्ट म्हणजे लाईटली घेऊ नका 11th, जे आता 11th मध्ये आहेत आणि अजिबात 11th लाईटली घेऊ नये. आतापासूनच जोराने अभ्यासाला लागा, तेव्हा तुम्हाला 12th मध्ये थोडस एक कळेल की आता माझं पेस नीट आहे. किंवा आता जर तुम्ही बॅकलॉग ठेवलात तर नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. प्रज्वल आणि अंबर, तुम्ही दोघांनी आयआयटी जेई किंवा मॅथ्स हट केलं होतं आणि तुमचा बी प्लॅन पण रेडी, सगळ्यांचाच बी प्लॅन पण रेडी होता, तर तुम्ही ह्या परीक्षेच्या अभ्यासासाठी बद्दल काय बोलाल की जेई नीटचा अभ्यास करत असताना काय करायला पाहिजे म्हणजे त्या संदर्भात तर जसं गौरांगी बोललीस की आपली कुठची परीक्षा असू दे, जेई असू दे किंवा नीट असू दे, आपली 11th ही म्हणजे स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांचं काय होतं की ते 11वी एखादा टॉपिक राहून जातो, मग त्याचा बॅकलॉग राहतो, मग तो बॅकलॉग जो आहे तो त्याच वेळी आपण नाही काढला आणि पुढे ठेवला
तर तो आपल्याला म्हणजे पुढे त्रास देऊ शकतो, कारण म्हणजे पुढे आपले काही टॉपिक्स आहेत जे बारावी येतात जे त्या टॉपिकशी रिलेटेड असतात, मग तिथे आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि डे वन पासून आपण त्या म्हणजे आपल्या आपण एक प्लॅन बनवला पाहिजे, त्याच्याशी म्हणजे स्टिकअप राहिला पाहिजे की माझं या दिवसाचं टार्गेट हेच आहे. और किंवा डेली तासांचं प्लॅनिंग करण्यापेक्षा म्हणजे या दिवशी मी एवढा तास अभ्यास करेन, त्यापेक्षा टॉपिक वाईज आपण केलं तर चांगलं आहे असं माझं मत आहे की या दिवशी मी या टॉपिकचा एवढा पार्ट पूर्ण करेन आणि त्याची प्रॅक्टिस करेन, किंवा या दिवशी माझ्या कोचिंग मध्ये किंवा तुमचे जे काही क्लासेस आहेत त्यातला हा होमवर्क केला तो होमवर्क पूर्ण करेन, असं टार्गेट ठेवणं चांगलं आहे असं मला वाटतं. महत्वाची गोष्ट म्हणजे ती रिव्हिजन आहे. आणि कारण कसं तुम्ही एखादा टॉपिक शिकताय, जसं मॅथ्स मध्ये तुम्ही इंटिग्रेशन डिफरेन्सिएशन शिकताय, तर ते तुम्ही 15 दिवस शिकवला आणि तुम्ही परत त्याच्याकडे महिन्याभराने 2 महिन्याने बघितलंय तर तुम्हाला त्यातलं काही आठवणार नाही किंवा सगळं डोक्यावरून जाईल आणि मग तुम्हाला परत स्ट्रेस यायला चालू होईल की अरे हे तर मी शिकलेलो आणि आता मला येत नाही. तर ही रिव्हिजन गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही 1 दिवस सपोज तुमची कोचिंग असेल किंवा क्लासेस असतील आठवड्यातनं 6 दिवस, तर 1 दिवस तुम्ही ठेवला पाहिजे की ज्या दिवशी मी फक्त रिव्हिजन करणार आहे आणि त्या दिवशी ज्या वीक मधलं जे झालेलं आहे ती तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे. की जसं फिजिक्स म्हणा की रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे आणि वीकली टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि कसं तुमचं एक शेड्यूल व्यवस्थित ठरलं असलं पाहिजे की जर तुमची कोचिंग तुम्हाला शेड्यूल देत असेल किंवा त्यांच्या शेड्यूलने तुम्ही जात असाल तर ओके, पण तरी सुद्धा तुमचं जे कोचिंग झालं एखादं क्लासवरनं तुम्ही परत आलात किंवा त्यानंतर तुमचा सेल्फ स्टडीचा टायमिंग, आणि आता माझी 11th तर ऍक्च्युली 7-8 महिने ऑनलाईन गेले. सो मी ऍक्च्युली जॉईन केलं फेब्रुवारीमध्ये 11th म्हणजे 11th संपता संपता जॉईन केलं, त्यामुळे 11th ऑनलाईन झाली, त्यामुळे सगळं घरून होतं, त्यामुळे वेळ होता इथे की बाबा व्यवस्थित आपण आपल्या ह्याने व्यवस्थित क्लास करू शकतो. आणि त्यानंतर ऑफलाईन क्लासेसला मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे थोडीशी रिस्ट्रिक्शन झालं की तिथेही व्यवस्थित गेलं पाहिजे आणि मग ते अटेंड करून मग परत घरी येणं, मग त्याची रिव्हिजन करणं, नोट्स काढणं. आता नोट्सच्या बाबतीत म्हणजे केमिस्ट्रीला तर म्हणजे एनसीईआरटीला धरून म्हणजे ते पूर्ण एनसीईआरटीचं लाईन अँड लाईन केमिस्ट्रीसाठी माहित असलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जरी कॉन्सेप्ट जरी समजले फिजिकल केमिस्ट्रीचे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या, तुम्हाला मेकॅनिझम व्यवस्थित समजलं, रिएक्शन जरी समजलं, तरी त्या टेक्स्टबुक मध्ये ते कसं मेन्शन आहे, ते कुठे मेन्शन आहे हे अक्षरशः माहित असलं पाहिजे. त्याशिवाय कारण की हल्ली पेपर सेट कसे होत आहेत, एनसीईआरटीच्या लाईन्स वरनं विचारतात, एखादी केमिस्ट्रीच्या एनसीईआरटीची लाईन घेतील किंवा एखादी टेबल घेतील आणि तेच टेबल विचारतील आणि कसंही विचारणार ते, त्याचा काही नेमच नाही आहे, त्यामुळे ते माहित असलं पाहिजे तुम्हाला. आता माझी तर मी एनसीईआरटीच वापरली ऍक्च्युली जेई साठी आणि ती मी तर अक्षरशः ती रंगवून ठेवली पूर्ण, हायलायटर्स, पेन, काही नोट्स लिहिणे सगळं माझी केमिस्ट्रीची एनसीईआरटी तर तशीच होती. इव्हन फिजिक्ससाठी सुद्धा काही चॅप्टर्स ना तुम्हाला एनसीईआरटी लागतं, म्हणजे कम्युनिकेशनचा जो चॅप्टर आहे शेवटचा चॅप्टर्स आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट सारखे जे चॅप्टर आहेत त्याला सुद्धा तुम्हाला फिजिक्सला सुद्धा एनसीईआरटी लागतं. मॅथ्सला मॅथ्स साठी तर प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही आहे, तुम्ही कुठलाही चॅप्टर घ्या, तुम्ही कुठे काही चॅप्टर सोपे असतात, वेक्टर थ्रीडी वगैरे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, अल्जेब्राचे काही क्वाड्रेटिक म्हणा किंवा बायनॉमियल म्हणा ते जनरली सोपं असतं, कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री साधारण अवघड असतं आणि त्याचं वेटेज सुद्धा जास्त असतं, म्हणजे ते अवघड सुद्धा असतं आणि वेटेज सुद्धा जास्त असतं, त्यामुळे त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणा. आणि त्यानंतर नोट्स वगैरे काढणे, नोट जसं गौरांगी म्हणले की एका पेज मध्ये नोट्स असणं, माझं तसं होतं ऍक्च्युली केमिस्ट्री फिजिक्ससाठी तशा माझ्या नोट्स होत्या आणि त्याच वाचणं, एखादी टेस्ट आली तर बाबा त्याची रिव्हिजन करणं, अभ्यास झालेला असेल तरी सुद्धा त्याची रिव्हिजन करणं, प्रॉब्लेम जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं. कारण की माझं 11th जेव्हा ऑनलाईन होतं, मी जेव्हा ऑफलाईनला गेलो तेव्हा मला हे कळलं की 11th मध्ये थिअरी मध्ये मी खूप माझा वेळ घालवत होतो, केमिस्ट्री मध्ये आणि इव्हन फिजिक्स मध्ये सुद्धा थिअरी मध्ये खूप सारा वेळ घालवणं, ते बुक्स वाचणं किंवा इव्हन क्लासचं मॉड्यूल आहे त्याच्या थिअरी वाचतं. तर जेव्हा ऑफलाईन वगैरे सुरू झालं, जेव्हा टीचर्सशी बोलायला सुरू झालं, तेव्हा लक्षात आलं की थिअरीची जरी तुम्हाला बेसिकसाठी स्ट्रॉंग गरज असली तरी मोर इम्पॉर्टंट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तुम्ही एका स्पेसिफिक टाइम मध्ये स्पेसिफिक प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय
एक्झाम क्रॅक होत नाही किंवा तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे जास्त प्रॅक्टिस पीवाय क्यूज असतील, टेस्ट असतील, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतील, कुठलेही क्लासच्या डीपीपीज वगैरे मिळतात त्या असतील, मग त्या करणं गरजेचं आहे. आणि जेई साठी तर आता त्यानंतर टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित. आता जसं माझे क्लासेस सुरुवातीच्या काळात सकाळी होते 7 ते 10 नंतर मग पूर्ण दिवस, तसं मी म्हणजे मी चूज केलं होतं 7 to 10 कारण की पूर्ण दिवस मिळतो अक्षरशः, मग आपण त्याच्यात करू शकतो. पण असं असेल त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी सुद्धा पाहिजे कारण की एखादा टीचर आपल्याला समज काय म्हणतो आपण त्याचं समजत नाही किंवा आपण अटेंटिव्ह आपल्याला त्याने जरी व्यवस्थित समजवलं त्यांनी जरी व्यवस्थित आपल्याला त्यांची एक्सपर्टीज असले तर ते आपल्याला समजेल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे इथे ऑनलाईन फार उपयोगी पडतं, युट्यूबचं वगैरे पार पडतं. कारण की 11th मध्ये माझं जसं काही चॅप्टर्स राहिले होते केमिस्ट्री फिजिक्स आणि इव्हन मॅथ्सचे पण काही राहिले होते, त्यामुळे जेव्हा 12th सुरू झाली साधारण तेव्हा ऑनलाईन मुळे मला फार मदत झाली. कारण की मी जे इथे राहिले होते ते मी तिकडे कव्हर केलं ऑनलाईन मध्ये आणि समजून व्यवस्थित कव्हर केलं. आणि त्यानंतर एक्झामचा अप्रोच असेल, कारण की आता नीट मध्ये मला वाटतं 3 तास असतात पण प्रश्न खूप असतात, त्यामुळे तुम्हाला क्विक लवकर जल्दी अक्युरेट असणं गरजेचं आहे तिकडे. पण जेई मध्ये तुम्हाला 25 आता मेन्स पॅटर्न असेल तर 25 पर सब्जेक्ट आणि 75 क्वेश्चन्स असतात आणि 5 ऑप्शनला असतात. त्यामुळे इथे तुम्ही जरी 1.5 मिनिटं घेतलात 2 मिनिटं घेतलात तरी इथे तो क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला अप्रोच झाला पाहिजे, तो वाचता वाचता तुम्हाला समजलं पाहिजे की ओके आपल्याला करायचं काय आहे या प्रश्नामध्ये. कारण की बऱ्याच वेळेला ते वाचलं चुकीचं जातं, आपल्याकडनं अप्रोच चुकीचा जातो आणि 5-10 मिनिटं गेल्यावर लक्षात येतं की अरे आपण काहीतरी वेळ फार घालवलाय, त्यामुळे पुढच्या पेपरवर परिणाम होतो बाकीच्या पेपरवर. त्यामुळे असं टाळणं ह्यासाठी टेस्टची प्रॅक्टिस करणं, त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणं, हे असंच काय म्हणतो आपण हेच एक रुटीन माझं होत. आणि एक ऍड करायचं होतं की मिस्टेक बुक्स तयार करा, म्हणजे की जेई नीट साठी फक्त नाही पण स्कॉलरशिप होमिओपॅथी यासारख्या एक्झाम्सना पण त्याचा फार हेल्प होते. कारण जे आधी तुम्ही पेपर फर्स्ट डेला तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय त्यात जे मिस्टेक झाले ते तुम्हाला नंतर वेळ नसतो एक्झाम वेळी की बघायचे मला की हे पेपर आधी झालेत माझी ही मिस्टेक झाली. सो राईट इट डाऊन की एका बुकमध्ये ठेवा की नंतर तुम्हाला लगेच बघता येतील की सगळं एका ह्याच्यात तुम्हाला बरं पडेल की एक्झाम आधी 2 दिवस तुम्हाला बघता पण येईल की हे ही मिस्टेक माझ्या आधी झालं होतं आणि ते मग तुम्हाला परत त्याच्यावर ओव्हरकम करता येईल. जसं मी नीटला केलं होतं की लास्ट 2 डेज मध्ये मी ती मिस्टेक बुक रेड केली आणि त्यामुळे माझे ऑलमोस्ट 20 मार्क्स वाढलेत. सो ते फार हेल्पफुल आहे. मला तर लेट समजलं पण तुम्हाला मी आता सांगते कारण होमिओपॅथी स्कॉलरशिप यापासून जर तुम्ही सुरू केलात करायला ही मिस्टेक बुक तयार तर इव्हन जेई नीटला पण तुम्हाला पुढे नंतर फायदा होईल त्याचा. कोण पालक कोण विचारणार तर क्वेश्चन विचारू दे मॅडम. नाटकणी सर पालक कोण काय विचारणार तर विचारू दे ना. हो एक प्रज्वलला फक्त 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. ओके ओके आणि त्याच्यानंतर आपण पालकांचा सेशन सुरू करू. मॅडम चालेल ना. हा मॅडम मॅडम म्यूट आहात तुम्ही. चालेल चालेल ओके. प्रज्वलला एक प्रश्न असा होता की मगाशी आपण एनटीएससी बद्दल सगळेच जण म्हणाले की एनटीएससी परीक्षेचं प्रिपरेशन म्हणजे आमच्या बेसिक फंडास त्याकडे खूपच चांगले क्लिअर झाले आणि त्याचा उपयोग आम्हाला 11वी 12वी करता झाला. 10वी आणि 9वी यावेळी त्याकडे दिल्या गेलेल्या बाबाच्या बाबतीत त्याकडे प्रत्येकाने असं म्हटलं की मॅडमनी आमचा सिलेबस आधीच कम्प्लीट करून घेतला होता त्यामुळे त्याचा अभ्यास करता करता शाळेचा पण झाला आणि त्याचाही झाला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की एनटीएससी परीक्षा ही वेगळ्या स्तरावरची परीक्षा का म्हणतोय मी कारण ती 10वी वर्षात आहे आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आज घराघरामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा 10वीला अतोनात महत्व दिलं गेलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे आई बाबांचा सपोर्ट एक असू शकला जरी तरी सुद्धा त्यांचे मित्र मैत्रिणी मित्र आणि मैत्रिणी त्यांना सांगतील की काय सांगतील माहिती नाहीये अशा सिच्युएशन मध्ये ते एक 10वीचं प्रेशर कायम ठेवून
तर एनटीएससी चा अभ्यास तू कसा केलास एक नंबर वन, आणि नंबर दोन असं विचारायचं होतं तुला की आज प्रत्येक घराघरामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग याबद्दल जास्ती चर्चा आहे, म्हणजे काय करायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय. तू आयसरचा विचार हा थोडा वेगळा का केला? प्रज्वल या नावामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, कारण माझा एक भाचा आहे, त्याने सगळं सोडून त्याने एअरफोर्स जॉईन केलं आणि आता तो पायलट आहे आणि तो वयाच्या 21 वर्षी गेलेला. म्हणजे काहीतरी वेगळी विचार करणारी मुलं आहेत असं प्रज्वल या नावाबद्दल माझं आता तुला काय वाटत याबाबत अभ्यास केला, आणि दुसरं म्हणजे आयसरचा विचार का केला जरा वेगळा विचार? नाही, मी एनटीएससी बद्दल सांगतो. एनटीएससी आता माझ्या एनटीएससी ला सिच्युएशन अशी होती की लॉकडाऊन जस्ट सुरू होत होता. ओके, माझं जेव्हा 9th संपली तेव्हा लॉकडाऊनची फर्स्ट कोविडची फर्स्ट वेव्ह आली, त्यामुळे स्कूल ऑफलाईन नव्हतं, पूर्ण वेळ स्कूल ऑनलाईन होतं. स्कूल आमचं सुरू झालं जानेवारीमध्ये आणि एनटीएससी माझी 13 डिसेंबर 2020 ला होती, त्यामुळे स्कूल नसल्यामुळे जो घरात मला वेळ मिळाला व्यवस्थित तो एक प्लस पॉईंट झाला माझा खूप, की मी माझा फोकस व्यवस्थित तिकडे करू शकतो. आणि मी साधारण एनटीएससी आणि त्यानंतर तो जो वेळ मिळाला की स्कूल नव्हतं आणि त्यानंतर ते नंतर ऑफलाईन सुरू झालं, ह्याच्यात झालं असं की एनटीएससीचा जेव्हा सिलेबस तुम्ही बघता तेव्हा तो कम्प्लिटली ओव्हरलॅप होतो 10th बोर्डशी. ओके, कम्प्लिटली म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या परीक्षांचा होतो, तसं एनटीएससी पण होत. तर एनटी तो समजून घेणं व्यवस्थित अभ्यास, मी थोडस ऑनलाईन अभ्यास झाला त्याचा माझा एनटीएससीचा. मी मॅडमांच्या टेस्ट सिरीजला सुद्धा होतो आणि एनटीएससी जेव्हा फर्स्ट टेस्ट झाली माझी प्रिपरेशन वगैरे फिजिक्स इवन सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स सोशल सायन्स आणि मॅथ्स असं होतं, आणि सोशल सायन्स मध्ये फार म्हणजे आवड, म्हणजे मला असं कारका लक्षात ठेवायला, नावं लक्षात ठेवायला, जागा लक्षात ठेवायला फार कधीच प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे तो सोशल सायन्स मध्ये आवडता विषय अजूनही, इवन पॉलिटिकल सायन्स म्हणा, पॉलिटिकल सायन्सचे जे हे आहेत बारकावे आहेत हे, आणि हिस्ट्री ज्योग्राफी हे नद्या यु नो म्हणजे मॅप अक्षरशः लक्षात राहतात माझ्या इतके ते बघून बघून, म्हणजे त्या पर्वतरांगा असतील नद्या असतील ओके त्या सगळ्या हे व्यवस्थित म्हणजे आवडीचा विषय. त्यामुळे सोशल सायन्सचा जो माझा भाग होता तो एकदम म्हणजे ऍक्च्युली तो जसं मी मागच्या वेळेस जेव्हा एनटीएससी जेव्हा झालं तेव्हा पण अशी आपली मीट होती, मी म्हंटलो होतो की सोशल सायन्स इज द की, जिथे बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो तेच जर तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग केला तर तुम्हाला ऑलरेडी एक अपर हँड आहे. बाकीचे सायन्स आणि मॅथ्स मध्ये आपला सगळा वेळ डिवोट करतील, सोशल सायन्स मध्ये कमी करतील, पण जर तुमच्याकडे तो अपर हँड असेल तर मग यु आर जस्ट अबाव द कॉम्पिटिशन असं. आणि त्यानंतर मग सोशल सायन्स आणि मग सायन्सचा अभ्यास ऑफकोर्स जसं बेसिक क्लिअर होतं आणि 9th आणि 10th होतं बेसिक ऑफकोर्स क्लिअर होतं आणि मग त्यानंतर ऍडव्हान्स आणि मग उरलं होतं ते क्वेश्चन प्रॅक्टिस, की तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस कसे करता. मग ऑनलाईन इंटरनेटवर प्रिव्हियस इयर पेपर मिळतात, ते मी मॅडमांकडे टेस्ट सिरीजला होतो ते क्वेश्चन आणि इकडून तिकडून एखादी बुक घेतली एनटीएससी प्रॅक्टिस सेट अशी बरोबर असे जे आहेत स्टेज वन साठी ते केले, ते स्टेज वन साठी. आता स्टेज टू बरोबर झालं असं की स्टेज वनचा निकाल साधारण फेब्रुवारी 2021 ला लागला, डिसेंबर मध्ये स्टेज वन झाल्यावर. आणि आमची एनटीएससीची स्टेज टू पूर्ण मला वाटतं 7-8 महिन्यांनंतर झाली, जी मे मध्ये असणं अपेक्षित होतं लॉकडाऊन सेकंड वेव्ह मुळे 7-8 महिन्यानंतर झाली, त्यामुळे मला तर अक्षर वेळच वेळ होता. हा, त्यामुळे हा म्हणजे मला म्हणजे इन द सेन्स आमचा बॅचला सगळ्या तो फायद्याचाच ठरलं. आणि स्टेज टू साठी मग स्टेज टू साठी सिलेबस जरी सेम असला तरी आता क्वेश्चनची लेवल वाढते, क्वेश्चनची लेवल वाढते आणि मग कसं होतं की सॅट असेल मॅट असेल सोशल सायन्स. आता बदल असा झाला की जे स्टेट लेवलचं सोशल सायन्स स्टेज वन ला विचारायचे, सीबीएसईचं सोशल सायन्स आलं स्टेज टू ला, त्यामुळे जी स्टेट फर्स्ट स्टेजला फार प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हा जो फरक जाणवला की जसं की एसएससी बोर्डला असताना
जेव्हा तुम्हाला एक वेगळं सोशल सायन्स तयार करायला लागतं आणि सेकंड स्टेजला जर तुम्ही सिलेक्ट झालं तर तुम्हाला सीबीएसईच सोशल सायन्सचा सिलेबस असतो. मग तोही ऍक्च्युली मग नंतर तो मला करायला लागला आणि जसं मी म्हणलं की वेळ मिळाला त्यामुळे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं आणि स्टेज टू म्हणजे माझी इलेव्हन्थ ची प्रिपरेशन सुरू झाली होती जेईची आणि त्या दरम्यान एनटीएससी स्टेज टू झाली. त्यामुळे मोशन वगैरे जे सुरुवातीला असतात ना न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असे जे चॅप्टर होते ते टीचिंग मध्ये इलेव्हन्थ लेवलचे शिकले जातात ते मला एनटीएससी स्टेज टू ला झाले. त्यामुळे हे सगळं काय म्हणतात सगळं फॅक्टर्स आले आणि मग स्टेज टू झालं. आणि आयसरच जर विचार का केला कसं आहे म्हणजे माहिती पाचवीत कळली आणि मी जेव्हा सिक्स मध्ये व्यवस्थित परीक्षा मी सिल्वर मेडल मला सिक्स स्टँडर्डला आहे होमी बाबाला त्यानंतर सायन्स मध्ये इंटरेस्ट यायला लागला की ओके की वेगळं कसं असतं आणि ती जी परीक्षेची प्रोसेस आहे होमी बाबाची फर्स्ट तुम्ही थिअरी देता त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट करता तर माझा जो प्रोजेक्ट करायला जो मला अनुभव आले त्यानंतर तो प्रोजेक्ट एक्सप्लेन करा इंटरव्ह्यू असतात इंटरव्ह्यू होता ते जे एक्सप्लेन कर आपण काहीतरी वेगळं करतोय आणि आपण काहीतरी चांगलं करतोय ही जेव्हा अशी फिलिंग आली ना तेव्हा की आपण ठरवलं की आपण ह्याच एक पाथवर पुढे जायचं आणि असं माझ्या डोक्यात लहानपासून त्यानंतर आयसर बद्दल माहिती काही ऍक्च्युली हे जे आय आय टी जरी प्रिपरेशन मी करत असतो तरी मला सगळ्यात पहिला आयसरला जायचं होतं पहिला आणि त्याला आयसर पुणेला आम्हाला व्हिजिट नंतर नाईन्थ क्लासला नेलं तो जेव्हा मग मी कॅम्पस बघितला त्या रिसर्चच्या लॅब्स बघितल्या तिथे तेव्हा नंतर एक दोन वर्षी सुद्धा मॅडमांनी भेटवलं तिथं सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर म्हणून हे आहे हे फील्ड वेगळं आहे आणि घरातून सुद्धा आई बाबांनी असं कधीच म्हणलं की बाबा इंजिनियरच हो किंवा डॉक्टरच हो यु नो त्यांनी असं जरूर म्हणलं की ओके तुला माहित असलं पाहिजे की तू काय करतोयस आणि त्याच्यावर एक ठाम कॉन्फिडन्स असला पाहिजे बाकी हेच हो असं घरातून पण कधी झालं नाही आईकडनं नाही झालं ना बाबांकडनं झालं त्यामुळे तो एक फ्री हँड होता आणि मग त्याच दृष्टीने आपण जेव्हा मी व्यवस्थित तयारी केली आणि मग आयसरची पण परीक्षा काय म्हणतो आपण व्यवस्थित झाली. सुंदर मला तुझ्या बरोबर तुझ्या पॅरेंट्सचं पण कौतुक करावं असं वाटतंय खरंच ज्यांनी तुमच्यावर त्या ठिकाणी प्रेशर ठेवलं नाही तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं आणि पूर्ण बॅकिंग दिलं आणि याचीच आवश्यकता त्या ठिकाणी खूप असते स्टुडंट लाईफ मध्ये. मॅडम पालकांकडे जाऊया. बरोबर पालकांना कोणाला काही प्रश्न विचारायचे? यस मॅम. हॅलो. हा बोला. मला एक डाऊट होता मी फाउंडेशन क्लास केले होते ना तेच त्यांचं फाउंडेशन ओके आणि अकरावी बारावीत फक्त नीटचे क्लासेस अटेंड केले का कॉलेज करून सगळं केलं? कॉलेज करून बोला सगळ्यांनी म्हणजे आम्हाला तरी आमच्या क्लास सोडून टाइम होतो एका कॉलेजचे आम्हाला कॉलेजला असं जावं लागलं नाही इलेव्हन ट्वेल्थला फक्त प्रॅक्टिकल पुरते जे एक्झाम्स असायचे बोर्ड एक्झाम्स फायनल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्स असायचे तेवढ्या पुरतं आम्ही जायचो आणि त्या बोर्ड एक्झाम्सला पण म्हणजे 21st पेपर होता इंग्लिशचा तर मी 19th इंग्लिशचं बुक ओपन केलं म्हणजे जर नीट किंवा जेचा तुम्ही स्टडी करताय तर ऑटोमॅटिक तुमचा बोर्ड एक्झामचा होऊन जातो म्हणजे स्टेट बोर्डचा तरी ऍटलीस्ट त्यामुळे असं एक दोन दिवस आधी मी घेतलं होतं फिजिक्स केमिस्ट्री सगळ्यांना सो असं काही वेगळं केलं नाही बोर्ड एक्झामसाठी. ओके आणि नीट आणि जीई साठी कुठले वेगळे क्लासेस लावलेले का? हा मी आणि प्रणवनी सांगलीमध्ये होतो क्लिअर करायचं. ओके थँक्यू. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे?
ऍक्च्युली मला एक डाऊट होता, मला वाटायला येतं तर अंबर दादाला माहिती असते, तो बोलला की तो कम्प्युटर साइन्स करतो, सायबर सेल ऍक्च्युली बघते, मला सायबर सेल बद्दल थोडी माहिती घ्यायची होती. ऍक्च्युली सायबर सेल म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे तुम्हाला माहिती असेल, तर ते कम्प्युटर सायन्स वर थोडे डिपेंडेड आहे, तर मला त्याच्यावर थोडी माहिती घ्यायची. आपण इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा याच्यावर हे ठेवलेलं होतं, फोकस ठेवलेला आहे. ओ आणि कम्प्युटर सायन्स साठी कुठली स्पर्धा परीक्षा अशी आहे की कितवीला आहेस बाळा? मी आता सिक्सला आहे. सिक्सला आहे ना, मग आता अजून तुझ्याकडे खूप वेळ आहे, त्यामुळे तू शोधू का? नाईकवाडी तुम्हाला काय विचारायचंय? नाईकवाडी तुम्हाला काय विचारायचंय? नाईकवाडी नाईकवाडी हा, मला असं विचारायचंय की आता जे सिक्स स्टँडर्डला जी मुलं होमी बाबा एक्झामला जे अपियर होणार आहेत, तर त्यासाठी मुलांचा पालकांनी घरी कशा पद्धतीने अभ्यास घ्यावा याचं जरा गायडन्स मिळालं तर जास्त उपयोग होईल. किंवा त्यासाठी काही रेफरन्स बुक्स वगैरे हे मॅडम त्याच्या संदर्भात आपण थोडस वेगळं बघूया. आता आपण हे बघतोय, तुम्ही तुम्हाला एवढंच सांगेन की होमी बाबाचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर गट्टा मारण्याऐवजी तुमचं ऑब्झर्वेशन स्किल मुलांचं डेव्हलप करणं, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्नामध्ये हे असं का याचं उत्तर शोधायला भाग पडणं, आणि म्हणजे घरातल्या किचन मधल्या तुमच्या आउटसाइडच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी करणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि रेफरन्स बुक म्हणाल तर मग अशी आर्या प्रणव वगैरे सगळेच बोलले होते की आम्ही असं लाईट म्हणजे लाईटच ठेवलं नाही, तर लाईट मध्ये जेवढं काय होतं ते आम्ही पोळून प्यालो, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला स्टडी करावा लागेल, असं असं पर्टिक्युलर रेफरन्स बुक नाही आहे त्याला. गावडे गावडे ना काय विचारायचं? गावडे 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 ना काय विचारायचं? गावडे ऋतुजा गावडे गावडे ना काय विचारायचे? ऋतुजा गावडे हॅलो. हा बोला ना, बोला ना, बोला ना, बोला ना. हा माझा मुलगा सेवन्थला आहे आणि जेईई आयआयटी साठी काही फाउंडेशन कोर्स वगैरे आहेत का की ऑनलाईन वगैरे किंवा कसं काय आता करू शकतो का तो सातवी पासून? त्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तर देईन की बाकीच्यांचं पण म्हणणं असंच असेल की ह्या मुलांनी कधीच कुठे फाउंडेशन केलं नाही, आतापासून तुम्ही मॅथ्स किंवा बायोलॉजी सेपरेट नका करू. तर माझं एक म्हणजे मी एक हे म्हणून तुम्हाला गाईड करेन की दहावी पर्यंत जे विषय आहे ते त्या मुलांना शिकू दे, फाउंडेशन हे तुमचं दहावी पर्यंतच होणं गरजेचं आहे. आतापासून तुम्ही अकरावीचं मुलांना, कारण असा प्रॉब्लेम येतो की तिथं फाउंडेशन कोर्सला मोमेंटम वगैरे शिकवलं जातं की ती मुलांना सातवी पर्यंत माहीतच नसते, आणि मग त्यांचं इतकं कमी होत आहे. तुम्ही सगळेजण काय सांगा मत काय की आतापासूनच मॅथ्स सोडावं, आतापासूनच बायोलॉजी सोडावं, तुम्ही दहावी त्यांनी आतापर्यंत तेच बोलताय की दहावी पर्यंत आम्ही आमचे कन्सेप्ट क्लिअर केले की ज्याच्यामुळे आम्हाला अकरावी मध्ये गेलं, त्यामुळे दहावी पर्यंत ज्या महत्वाच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम वर फोकस करणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यस तुम्ही कोण काय बोलू शकता ह्याच्याबद्दल? आर्या व्हॉट डू यू थिंक? पर्यंत म्हणजे मी पण फाउंडेशन काही लावलं नव्हतं एक्स्ट्रा. होमी बाबा स्कॉलरशिप म्हणजे एट मध्ये स्कॉलरशिप आणि एट मध्ये प्रज्ञा प्रावीण्य एक्झाम्स असतात त्या मॅथ्स साठी, आणि नाईन्थ मध्ये होमी बाबा, टेन्थ मध्ये एनटीएससी, या तीन एक्झाम्सचा स्टडी करून फाउंडेशन पण एकदम छानच होतं. म्हणजे काही बाकीचं करायची गरज नाही, जे स्कूलमध्ये शिकवतात तेच प्रॉपर अटेन्शन द्यायचं आणि त्यात 100% मात्र द्यायचं आपलं, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आपण एकदम क्लिअर करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला नीटला आणि पुढे जेईई साठी वगैरे फायदा होईल. सो आता जे चालू आहे त्याचं किंवा एक्स्ट्रा करिक्युलर काही ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ते पण चालू आहेत, फाउंडेशनची काही गरज वाटत नाही. कारण म्हणजे माझ्यासोबत पण खूप जणांनी फाउंडेशन केलेलं पण ऍट दी एंड सगळे शेवटी नॉर्मल सेमच आले म्हणजे जेईई किंवा नीटला, सो एवढा काही फरक पडत नाही फाउंडेशन. प्रणव फाउंडेशन असं आवडत वाटत की गरज आहे पहिल्यापासून, तुम्ही एक्झाम दिलं पाहिजेत
म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे. पण फाउंडेशन अशी गोष्ट काही गरजेची नाही. ती म्हणजे मॅथ्स आणि बायोलॉजी हे कंपल्सरी 10वीपर्यंत स्टडी केलं पाहिजे, जेणेकरून तुमची चॉईस नंतर सुद्धा बदलू शकते. आणि बायोलॉजी पेक्षा सुद्धा कसं मॅथ्स हा खूपच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तुमचं अर्थमॅटिक थिंकिंग वाढतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर क्लास करायचे असतील किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढे जाऊन फायदा झाला पाहिजे, तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ना अपियर व्हा, चांगली प्रिपरेशन करा त्याच्यासाठी, एवढीच गोष्ट आहे. आणि सीबीएसईची जी बोर्ड म्हणजे सीबीएसई असं नाही, जी बुक्स असतात जी तुमचं सायन्स त्याचं स्टडी करा. प्रत्येक सेवन्थला जर होमी भाभा जरी नसेल तरी सुद्धा चांगल्या प्रकारे स्टडी करा. जे जे काही चॅप्टर्स आहेत, जे काही सगळं आहे, त्याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार. हिरकुंडे आणि कसं आहे हिरकुंडे काय विचारायचं हा नाही सर एक नाही. आणि कसं आहे ह्या कॉम्प्युटर एक्झाम देणं ह्याने आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं. ऍक्च्युली ह्या प्रत्येक एक्झाम देणं, दरवर्षी अपियर करणं, त्याचा अभ्यास करणं, हे नच तर आपलं फाउंडेशन आणि आपलं कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन व्यवस्थित क्लिअर होतं. आणि सगळे सब्जेक्ट म्हणजे आता एखादा सब्जेक्ट आपण आत्ताच सोडतो म्हणजे त्याला ऍक्च्युली काही अर्थ नाही आहे. कारण की टेन्थ पर्यंत व्यवस्थित सगळ्या सब्जेक्ट मध्ये आपण आपला बेसिक जरी व्यवस्थित स्टडी केला ह्या परीक्षांद्वारे, तरी आपल्याला एक लाईन ऑफ इंटरेस्ट क्लिअर होते की बाबा आपल्याला काय आवडतं, काय जमतं, की आणि आपण कुठल्या एखादा जर विषय आपण घेतला तर आपण त्यात काय करू शकतो हे सुद्धा आपल्याला ह्याच दरम्यान लक्षात येतं. असं अचानक लक्षात येत नाही की टेन्थ नंतर ओके मी काय करायचं. हे इन काय म्हणतो हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. असं एक एक ऍट पॉइंटला येऊन आपण लक्षात येत नाही, आपल्याला हळूहळू समजत जातं की आपल्याला उपजत जातं की आपल्याला काय आवडतं आणि त्यानुसार मग आपण पुढचं आपलं जे काही करिअर निवडायचं असेल किंवा जिथे जायचं असेल आपण मग तसं चॉईस करू शकतो. बरं थँक्यू. मी कन्फ्युज होते की मीडियातर्फे असे बरेच असे ऑनलाईन फाउंडेशन कोर्स असतात, काय करायचं ना हे समजत नाही पालकांना. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ह्या दृष्टीने मला म्हणजे एक चांगलं उत्तर मिळालं की फाउंडेशन कोर्स करण्यापेक्षा आपण बेस तयार करणं फार महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हिरकुंडे काय बोलायचं? हिरकुंडे ना बोलायचं का? ते शिरकुंडे बोलायचं. भरते शिरकुंडे बोलायचं. हो सर. एक प्रश्न होता. तुम्ही सगळ्या मुलांचं अभिनंदन. मी असं सगळ्यांशी मगासपासून तासभर ऐकतोय. प्रणवशी माझं अगोदर पण बोलणं झालेलं, पण ही मला तुम्ही सगळीच मुलं मला फार कंपोज्ड वाटली, म्हणजे शांत वाटली. तर तुम्ही स्वतःला कसं ग्रूम करत होता? म्हणजे हा एक प्रश्न मला सगळ्यांनाच विचारायचा आहे की मुलं ह्या वयामध्ये थोडीशी चलचिपिचल असतात, थोडस मुलांचं डिस्ट्रेशन होतं, पण दोन क्वेश्चन असे की मुलांनी ह्या सगळ्या स्वतःला कसं ग्रूम केलं आणि पालकांचा काय रोल होता ह्या सगळ्या मुलांच्या एकूण जडणघडणीमध्ये, की जेणेकरून मुलांना असं वाटलं की बाबा आपण कसं कंपोज्ड राहायला पाहिजे, आपण कसा स्टडी केला पाहिजे. स्पोर्ट्स आय थिंक काही लोकांनी मेन्शन केलं की स्पोर्ट्स करत होते, बाकीचे आव्हान तर वाचत होते, पण बेसिकली शांत राहून कसं आपण स्वतःच्या टार्गेट कडे कसं आपण गेलं पाहिजे हे मुलांना ह्या कमी वयामध्ये कसं काय जाणवलं किंवा कळालं हे थोडस मला जाणून घ्यायचं. सगळ्यांनी उत्तर देण्यापूर्वी मी थोडस उत्तर देते. ही मुलं अजिबात शांत नव्हते. सगळ्यात मला जर दंगे कुठची बॅच होती तर ही होती. प्रणव प्रज्ञा खूप खूप मस्ती केली आणि त्या मस्तीतनं ही शिकत गेली. आणि दुसरं म्हणजे त्यांनी पालकांचं मला इतकं कौतुक करावं असं वाटतंय, कारण त्यांना प्रत्येक वेळी त्यांनी जे काय ती गोष्ट करते त्यांना त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे ह्या श्रेय द्यायला. कारण आता असं वाटत होतं की आम्ही कचऱ्यातनं काय काय गोळा करत होतो, कचरा गोळा करत होतो, म्हणजे असं कुठच्या पेरेंट्सनी मुलांना आलावं काहीतरी चाललेलं होतं आम्हाला. म्हणजे आम्ही अक्षरशः वेड्यासारखं काम करत होती ही मुलं. आणि तरी पण ती म्हणजे त्या वेळातनं त्या हट्टातनं ही मुलं काहीतरी वेगळं शिकत होती की त्यांच्यामध्ये जे काय बदल होत होते ते पालक एक्सेप्ट करत होते. की त्यांनी असं नाही ठेवलं तुला 100 पैकी 100 मार्क्स मिळायला पाहिजे, तू पहिलाच यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या मुलांचं एक कुठेतरी बॉन्डिंग झालेलं होतं. म्हणजे सगळे एकत्र नाही राहत होते, एक कुठच्या तरी वेगळ्या रिजन मध्ये, एक मालवण मध्ये, एक रत्नागिरी असं काय वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. परंतु ही सगळी मुलं डिस्कशनच्या निमित्ताने मला एकत्र आली आणि अजूनही त्यांची बॉन्डिंग जी आहे ती अजूनही कायम आहे.
आणि ह्यासाठी खरंच पालकांनी त्यांना सपोर्ट केलं. म्हणजे आमच्या ज्या क्रीडा पद्धतीने आम्ही जे काय करत होतो त्यावेळी त्यांना पालकांनी खूप सपोर्ट केला, त्यामुळे पालकांचा रोल मला खूप महत्वाचा वाटतोय. कारण ह्याने नुसता अभ्यासच नाही केलेला आहे तर त्याच्याबरोबर बरंच काय काय केलेलं आहे की त्याचे आम्ही लिस्टच देऊ शकत नाही की जातो बरं आपण पुण्याला गेलो कुठे गेलो मस्ती रात्र जागणं हे सगळं होतं. त्यामुळे बाकीच्यांना म्हणजे मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर बाकीच्यांनी ह्याच्यावर बोलावं. थँक्यू मॅडम. मॅम ज्यांनी होमी बाबा सारख्या एक्झाम दिल्या नाहीयेत आणि आता तुला मुलं आहेत मग त्या मुलांनी फाउंडेशन करावं की नाही करावं? आता कितवीला आहे सर? दहावीला मुली असताना आपण असं करतो आधी तिची आवड कशात आहे हे लक्षात घ्या. कारण प्रत्येक मुलाची आवड घेणं लक्षात घेणं खूप महत्वाचं. आता प्रणवच्या आर्याच्या बाबतीत मी म्हणेन की त्यांना मॅथमॅटिक्स खूप आवडत होतो. म्हणजे त्यांनी असं खूप म्हणजे त्यांनी असं नाही केलं की नीट आहे म्हणून त्यांनी जवळजवळ जेई पण एक्झाम दिलेली होती आणि प्रणवने आणि तर जेई मध्ये पण खूप छान स्कोर केलेले आहेत. समजा माझ्याकडे ए प्लॅन नसला माझ्या ए प्लॅन मध्ये मी सक्सेस झाले नाही तर माझ्याकडे बी प्लॅन कोणता तरी रेडी होता आणि तो माझ्या आवडीचा होता. त्यामुळे पहिल्यांदा मी असं म्हणेन की तुम्ही फाउंडेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही मुलांचा बेस म्हणजे होमी बाबा वगैरे ह्या परीक्षा जर दिलेल्या नसतील तर अजूनही आता ऑलिम्पियाड वगैरे इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ज्या आहेत त्या परीक्षा खूप महत्वाच्या आहेत आणि दहावीचे जे काय तुम्ही टॉपिक करताय ते डीपली तुम्ही स्टडी करावं. त्याच्यासाठी वेगवेगळे रेफरन्स वाचावे. मग अशी त्यांनी कुणीतरी बोलले की आपले नोट्स काढा. गौरांगी बोलली की आतापासून तुम्ही मुलांना 11वी 12वीची पुस्तकं वाचू द्या. सेल्फ स्टडीला सगळ्यात जास्त महत्व द्यावं असं मला तरी माझं मत विचाराल तर मी असं सांगेन तुम्हाला. बाकीच्यांचं मत काय? आर्या प्रणव अंबर वधू येतील. सेल्फ स्टडीला खूप महत्व आहे. लेक्चरच्या पेक्षा सुद्धा म्हणजे मिनिमम 6 आवर्स स्टडी झालाच पाहिजे आणि त्याच्यातनं तुमची प्रिपरेशन चांगली होणार आहे. आणि आता टेन्थला आहे तर तुम्ही फाउंडेशन वगैरे ह्याच्याकडे न बघता आता टेन्थचा अभ्यास म्हणजे स्टडीज तो व्यवस्थित करा. आणि असं काही वेगळं नसतं फाउंडेशन म्हणजे काही जगा वेगळं. स्टडी जो तुम्ही करणार तो थोरोली करणं एवढंच फाउंडेशन आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येतं का म्हणे आणि तुम्हाला पेपर द्यायला पेपर अपिअर करायला भीती वाटतं का म्हणे. त्यामुळे एवढीच काळजी घ्या. हॅलो कळशेकरना काय विचारायचंय? कळशेकर चौगुले काय बोला बोला चौगुले. हॅलो बोला ना. हॅलो हा नमस्कार मॅडम. ग्रामीण भागातली जी मुलं असतात ना त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी लिमिटेशन येतो. त्यांना शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर तयारी कशी करायची त्यांची? कारण की आम्ही क्लासला अटेंड करू शकत नाही. फक्त ऑनलाईन हे एकच माध्यम आमच्याकडे उपलब्ध असतं. तर अशा वेळेला युरेका काही हे करू शकतं का सहाय्य करू शकतं का आम्हाला? मॅडम युरेकाचं ऑनलाईन आता सध्या चालू आहे त्यांना असं काय नसतं. आमचे वेगवेगळे ऑनलाईन असतात आणि मुलांना कधीतरी आठवड्यातून एकदा एकत्र घेतो. मुलांची तिथं असून त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असं आम्ही. आणि आमचा जास्त कल जो आहे तो ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहे. कारण आतापर्यंत जी आलेली आहेत मुलं ती सगळी ग्रामीण भागातून आलेली आहेत. त्यांनी म्हणजे आपल्याला कोण होतं अंबर म्हणा किंवा बाकीची जी सगळी मुलं ती आपल्याला कोण प्रणव म्हणा आर्या तर जांभवड्यामध्ये जांभवड्यासारख्या शाळेमध्ये शिकलेली आहे. म्हणजे ही सगळीच्या सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत. मग त्यांच्यासमोर असं कुठे अडचण नाही आला की. आणि सगळ्यात मला महत्वाचं हे आहे की मगाशी तोच प्रश्न मला होता की मगाशी विचारला होता की मेट्रो सिटीमध्ये राहून शिकणं आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये शिकणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? त्यावेळी ह्या मुलांनी खूप छान उत्तरं पण दिलेली आहेत की असं तुम्ही न्यूनगंड कुठे नेका ठेव. आणि आपल्याकडे बरंच काय तर आपण ऑनलाईन आता आपलं चालूच आहे बऱ्यापैकी. 7वी 8वी ह्या क्लास साठी काय चालू आहे का? कारण की होमी बाबा साठी आम्ही अटेंड केलं पण त्यानंतर जे 7वी 8वी 9वी 10वी हे जे 4 येता असतात त्या दरम्यान होमी बाबाला अटेंड करतात त्यावेळी तुमचा 8वी पर्यंतचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झालेला असतो. त्यामुळे मुलांना सेफ स्टडीला द्या. त्यांचे किंवा डाऊट असतील त्यावेळी त्यांना आम्हाला कधी पण विचारू दे. ओके. त्यामुळे आम्ही कारण 9वी आल्यावर त्यांचं 12-11वी पर्यंत फाउंडेशन बेस ऑटोमॅटिक होत असतो. थँक्यू.
अजून कुणाला काय विचारायचं? सगळ्यात प्रथम मला सगळ्यांचे आर्या वगैरे सगळ्यांचे आई बाबा जर असतील तर त्यांनी थोडस कॅमेरा समोर यावं, कारण त्यांचं एक शरीर तेवढंच आहे, तेही कौतुकात पात्र आहेत, त्यामुळे कॅमेरा ऑन करून कृपया त्यांनीही कॅमेरा ऑन करावा, व त्यांना जर काही अजून काय काय बोलायचं असेल तर तेही बोलू शकतात. येस गौरांगी वरुण अंबर आई आहे का? प्रणव ह्यामध्ये सगळ्यांच्या आयांचा रोल खूप मोठा आहे बाबांपेक्षा. बाबांचा रोल आहे पण आयांचा रोल खूप मोठा आहे असं मला तरी वाटते. प्रणव आई आहे का? आर्या अंबर गौरांगी प्रज्वल मॅडम मम्मी हा बोला चांगला कार्यक्रम आयोजन केला, सगळ्या मुलांचे अनुभव सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. सगळ्या मुलांनी जे पुढे 11वी 12वीला आहेत किंवा 8वी 9वी 10वी आहेत त्या सगळ्या मुलांनी ह्या मुलांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. आणि तुमच्या कार्यक्रमाचा हा खरोखर कौतुकास्पद कार्यक्रम आहे तुम्ही आयोजन केला आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलांसाठी, त्याबद्दल तुमच्या विवेकाचे खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे जे आहेत भावी आय आय टीला वगैरे जे नीटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी मनापासून अभ्यास करावा आणि सतत तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभेल आणि निश्चितच लाभेल आणि त्यांनी तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा तेवढाच. हॅलो आई बोलते. हा बोल ना, जरा व्हिडिओ ऑन करायला सांग ना आईला. व्हिडिओ नको, जरा घरीच आहोत ना. चालेल बरं, बाकीचे नको कुठे ना आईला. नमस्कार सगळ्या मुलांचं अभिनंदन, केणी मॅडमांच्या स्पेशली केणी मॅडम आणि युरेकाच्या मुलांचं अभिनंदन. इथे सुरुवातीला मला सांगावंच वाटतं आणि इथे सगळ्या पालक जे आहेत त्या पालकांना विशेष म्हणजे या सेशन मधनं सांगण्यासारखी एकच गोष्ट आहे की बाहेरच्या कॉम्पिटिशन आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसा किंवा मुलंही आमची सांगतायत मॅडम सांगतायत ह्याच्यातून आपल्याला एकच गोष्ट आमच्या आता सुद्धा माहिती त्यावेळी आधीच लक्षात युरेकामध्ये आल्यामुळे आणि ती प्रकर्षाने आता जाणवून की कॉम्पिटिशन म्हणजे काय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम का द्याव्या आणि त्यासाठी नेमकं काय करावं, काय करायला हवं होतं आणि ते आम्ही करत आल्यामुळे काय उपयोग झाला, या सगळ्या गोष्टींचे उलगडा आत्ता नेमका होतोय. कारण 20 लाख 21 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपण ज्यावेळी एक असतो त्यावेळीचा जो मुलांवर प्रेशर असतो, पालकांवर प्रेशर असतो, सिलेबस भरपूर असतो आणि नेमकं त्या 3 तासाच्या किंवा जेई म्हटलं तरी सुद्धा खूप अवघड अशा एक्झामला आपण बसणार आहोत, या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळी आपल्यावर परिणाम होणार आहे आणि तो परिणाम पूर्ण काळ आयुष्यावर होणार आहे. हे आता प्रोफेशनल कडे जाणारी मुलं आहेत ती सगळी आणि ह्या प्रोफेशनल काय म्हणतात तो अप्रोच आणि प्रोफेशनल हे घेताना ऍडमिशन घेताना ती एक टप्पा आहे आयुष्यातला आणि हा टप्पा गाठण्यासाठीचा जो प्रवास आहे तो आम्ही युरेकामधून केला. म्हणजेच काय की आपलं आता आपण आहोत सगळी सिंधुदुर्गची, सिंधुदुर्गात विशेष असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर काम वेगळ्या ठिकाणी कुठेही विशेष असं केलं जात नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसवलं जातं. बसवल्यानंतरचा जो मधला काळ असतो एक एक्झामचे फॉर्म भरल्यापासून ते एक्झाम देईपर्यंत तो काळ त्या मुलांचा कसा गेला पाहिजे, त्या मुलांना नेमकं काय मार्गदर्शन पाहिजे, कुठलं पुस्तक वापरायचं आहे, एक्झाम कधी लागणार आहे, एक्झामची फॉर्म कधी ओपन होणार आहे, ते फॉर्म ओपन झाल्यानंतरचा जो मधला काळ आहे एक्झाम पर्यंतचा तो काय आहे, म्हणजे होमी बाबा धरला तर होमी बाबा एक्झामचा फॉर्म भरण्यापासून ते अगदी प्रॅक्टिकल एक्झाम पर्यंत आपण एखाद्या मार्गदर्शनामध्ये राहणं गरज काय आहे हे आम्ही जाणून घेतलेलं होतं आणि त्यामुळे आम्हाला नेमक्या ठिकाणी पोहोचता आलं. प्रणव किंवा ही सगळीच मुलं योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचल्यामुळे 11वी 12वीला ज्यावेळी ती
विशेष असं प्रिपरेशन मध्ये गेली त्यावेळी त्यांना ते सोपं पडत गेलं. ऍक्च्युली त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आपण मगापासून म्हणतोय, तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण आता दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार केला की इतर सगळ्या गोष्टी करत असताना मुलांनी अभ्यास करायचा आहे. आता इतर सगळ्या गोष्टी करताना म्हणजे बाकी आपल्या सिंधुदुर्गातलं वातावरण खूपच वेगळं आहे, म्हणजे सगळे सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळे सण पूर्ण ह्याने केले जातात, म्हणजे गणपतीचे 11 दिवस, दिवाळीचा हे, नवरात्र, बाकी सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये शाळांच्या मध्ये भरपूर सुट्ट्या पडतात आणि त्या सुट्ट्यांचा वापर नेमका कसा करायचा आहे हे पालकांपर्यंत पोहोचणं फार कठीण झालंय. आणि त्यासाठी युरेका सारख्या क्लबमध्ये किंवा युरेका सारख्या संस्थेमध्ये मुलांनी असणं ही आपल्या सिंधुदुर्गाची, सिंधुदुर्गाच्या पालकांची आणि आपल्या मुलांची फार गरज आहे. ह्यातूनच आपण नेमक्या 10वीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करत जाऊन ज्यावेळी मुलांना कळतं की एवढं काम केल्यानंतर मला ह्या एक्झामला एवढे मार्क्स मिळते, जरी स्कॉलरशिप असलं तरी स्कॉलरशिप घेणं किंवा चांगले मार्क्स घेणं ह्याच्यातून तो होमी बाबाला बसणार. होमी बाबा म्हणजे काय की सायन्सचा जो सायन्स कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, सायन्स हा एक सब्जेक्ट म्हणून ज्यावेळी विषय येतो त्यावेळी शिकतो ती गोष्ट वेगळी असते, जी आपण शाळेत शिकतो 5वी 6वीला किंवा 7वीपर्यंत सुद्धा मोठं प्रॅक्टिकल वगैरे शाळांमधनं होत नाही. ऍक्च्युली 8वी किंवा 9वीला गेल्यानंतर प्रॅक्टिकल वगैरे चालू होतं, ते आपण 6वीलाच मुलांना सुरू करतात मॅडम. किणी मॅडमनी प्रॅक्टिकल, मी तर म्हणते प्रणव एप्रिलला, म्हणजे ही जी बॅच आहे ही एप्रिलला मुलांचं प्रॅक्टिकल लावलं होतं, त्यावेळी त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये लागणाऱ्या वस्तू दाखवल्या होत्या. सायन्स साठी ह्या ह्या वस्तू आपल्याला हाताळायच्या आहेत, ह्या सगळ्या करायच्या आहेत, ह्याच्यातून मुलांना समजतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याची आवड निर्माण होते. ह्यासाठी आपल्याला युरेका सारख्या संस्थेमध्ये थांबणं, तिथून प्रवास करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि या सगळ्यातून मुलं गेल्यामुळे नेमक्या ठिकाणी नेमक्या वेळी पोहोचतोय आपण. आणि काय होतं की ऑनलाईन राहा ऑफलाईन ला पुढे जाऊ, पण ते समजण्यासारखं आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं, सायन्स म्हणा मॅथ्स म्हणा, आता ही जी मुलं आहेत यांनी जरी मॅथ्स सोडलं असलं तरी मॅथ्स त्यांचा पाया भक्कम असल्यामुळे त्यांना फिजिक्सला प्रॉब्लेम येत नाही, त्यावेळी त्यांना बायोलॉजीला प्रॉब्लेम येत नाहीये. म्हणजे आता हा म्हणाला की पीसीएम असलेला सुद्धा त्यांनी प्रज्वलने बायोचा सुद्धा अभ्यास केला, कारण त्याचा बायो बेस त्याचा चांगला होता, त्यामुळे त्याला बायो पुढचं वाचताना मोठासा फरक, म्हणजे वेगळं काहीतरी वाचतोय असं वाटलं नसणार. हा जो सगळा एकंदरीत प्रवास आहे ना, हा आपल्याला या संस्थेतून करणं गरजेचं आहे, आवश्यकतेचं आहे आणि उपयुक्तेचं आहे. म्हणजे ह्याच्यातूनच आपण मुलांना आपल्या सक्षम बनवू शकतो की ज्या लाखो मुलांमध्ये आपण ज्यावेळी 12वीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसणार आहोत त्यावेळी कुठल्याही इन्स्टिट्यूटची ती मुलं राहत नाही, ती वैयक्तिक होतात. कारण ती मुलं वैयक्तिक होतात ह्याचा अर्थ असा आहे की पालक किंवा इतर कुठलंही इन्स्टिट्यूट इकडे आम्हालाही काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही काय करायला पाहिजे, तेव्हा जसं आम्ही त्याच्या मुलांना कुठल्याही प्रकारचं, माझ्या तरी बाबतीत असंच आहे की कुठलाही प्रेशर त्याला नव्हतं, तुला त्याची लाईन ऑफ इंटरेस्ट कुठली आहे हे बघूनच मी त्याला गाईड करत होते की तुला हे आवडतंय ना तर तू यात हे करू शकतोस, फिजिक्स आवडतंय तर तू यात हे करू शकतोस, रिसर्च करू शकतोस, काय करू शकतोस ह्या प्रत्येक गोष्टीत, पॉलिटिकल सायन्स म्हणा, त्याला जे आवडत होतं, म्हणजे अगदी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जरी त्याचं चांगलं असलं तरी सुद्धा त्याचं आवडते सोशल सायन्स आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन ते खूप त्याचे स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे असं नाही की बाबा तू ह्याच विषयांचा अभ्यास केला पाहिजे असं प्रेशर आम्ही त्याच्यावर कधी दिलं नाही, त्यामुळे तो चारही बाजूनी सुद्धा वाचन करत होता आणि त्याला ते जे आवडेल तो त्यातून तो पुढे जात होता. आणि ह्याचं श्रेय सुद्धा केनी मॅडमना आणि युरेका क्लबला जातं. आणि आम्ही फक्त मी पालकांना आणि मुलांना या सेशनच्या थ्रू एवढंच सांगू शकेन की फाउंडेशन म्हणजे काय, तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत राहा, अभ्यास करत राहा, तुमचं फाउंडेशन आपोआप स्ट्रॉंग होईल, तुमच्या कन्सेप्ट आपोआप स्ट्रॉंग होतील आणि तुमच्या मुलांना एकदा खूप सगळ्या सब्जेक्टशी जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे आपल्या मुलांचा हे आपल्याला आपोआपच कळतं.
एक आई म्हणून एक पालक म्हणून आपल्याला लगेच कळतं की आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे आणि जर त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन केलं तर यश नक्कीच मिळतं एवढंच मला या सेशनच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि एवढं सांगते की आणि केनी मॅडमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मॅम विवेका टीम केनी मॅडम पांगम सर यांची आम्ही सदैव ऋणी आहोत माझी मुलगी तरी एकदम पहिलीपासून केनी मॅडमच्या बरोबर सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते मुलगा सुद्धा माझा दोघही मुलं केनी मॅडम बरोबर पहिलीपासून एकदम ऑलिम्पियाड एक्झाम्स एक्झाम देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनात धन्यवाद मॅडम पहिले तुमचं तुम्हाला खूप तुमचं थँक्यू कारण हे आम्हाला आम्ही ग्रामीण भागात राहतो मागाशी तोंडी म्हटलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी काय करावं पालकांनी तर मी असं सांगू शकतो की मी माझ्या मुलीला कोणताही क्लास दिला नाही पण आम्ही सहावी मध्ये मला पाचवी मध्ये कळलं होतं की केनी मॅडम बद्दल नंतर मी पाचवी मध्ये त्यांना फोन करून विचारलं होतं भूमी बाबा बद्दल आणि नंतर त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन प्रत्येक म्हणजे आत्ताच्या सेशन पर्यंत गौरांगीची परीक्षा आली किंवा गौरांगी अभ्यास कसा करते काय करते किंवा गौरांगीने पुढे काय करावं म्हणजे ते युरेकामध्ये तुम्ही जर एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यावर त्यांचं लक्ष मी सांगेन शेवटपर्यंत अगदी आता पांगम सरांनी मॅथला पांगम सरचा क्लास लावला होता त्याच्यामुळे तिला एवढं गणिताची आवड निर्माण झाली होती की ती अरावीला गणित तिने त्याच्यासाठी ठेवलं होतं आणि बारावीला मग काय झालं जसं तिने मला नीटच प्रिपेअर करायचं होतं म्हटलं सगळ्याकडे तुला लक्ष देता येणार नाही म्हणून तू यावेळी फक्त मॅथ आणि मग आता तू आयसरला त्यावर पुन्हा त्यासाठी क्लास वगैरे जॉईन करून आयसरसाठी प्रयत्न कर म्हणजे त्या टेक्निकल्यावर असं होतं की याच्यामध्ये आपण म्हणतो फक्त मी कॉम्पिटिशन एक्झाम दिली म्हणजे मुली वयापुरतं त्या मॅडमचं लक्ष असतं असं नाही शेवटपर्यंत म्हणजे दहावी झाल्यावर गौरांनी तू काय करते कुठल्या क्लासला जाऊ शकते किंवा तुला कुठले क्लास म्हणजे चांगले क्लास आहे ही सुद्धा माहिती आम्हाला केनी मॅडमकडून मिळाली आम्ही कुठलेही ऑफलाईनला म्हणजे ऑनलाईनला तिने सगळा अभ्यास केला ऑफलाईनला आम्हाला शक्यच नव्हतं आम्ही ग्रामीण भागात राहतो आणि इथून ती सहागामध्ये राहतो इथून तिथे कुठे अपडाऊन करणं शक्य नव्हतं त्यामुळे युरेकामध्ये जर आपण टच असतो मला वाटतं आपल्या केनी मॅडमचा प्रत्येक विद्यार्थ्याकडे खूप छान लक्ष असतो आणि पालकांना ते खूप छान गाईड करतात त्यामुळे मी खूप खूप त्यांचे आभारी आहे आणि आता माझा मुलगा सुद्धा पाचवी जाईल त्यामुळे सुद्धा मी तिला सुद्धा त्यांच्या हातात देईन असं म्हणेन मी आणि मग त्यांच्या हातात असल्यावर आपण बिंदास राहू शकतो दुसरं आता फाउंडेशन बरेच असं मागवतो ऐकायला येतं तर मी एवढंच सांगेन की मी सुद्धा शिक्षिका आहे तर तुमच्या जर विद्यार्थी जर त्या वर्गातला अभ्यास ते जे पुस्तक आहे सिलेबस तो जर व्यवस्थित करत असेल तर फाउंडेशन आपण काय करतो विद्यार्थ्यांच्या एखादा मला हा प्रश्न येणार आहे तेवढा पुढील अभ्यास करतो आणि कन्सेप्ट बाजूला राहतात तसं होता नाही तर तो कन्सेप्ट विद्यार्थ्याला त्या वर्षी समजला का हे तर आपण पालकांनी लक्ष दिलं म्हणजे पाचवीचा अभ्यासक्रम आहे मग त्या पाचवीला जे जे कन्सेप्ट आहे ते तिला समजले का हे जर आपल्या लक्षात आलं तर फाउंडेशनची आपल्याला काही आवश्यकता असत नाही आणि जर वर्गातला अभ्यास शाळेचा अभ्यास जर चांगला होत असेल विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असेल ते आपलं पालकांचं खूप महत्वाचं आपण करू शकतो की विद्यार्थी सेल्फ स्टडीला बसतो की नाही काय होतं घरी आले की मुलं फक्त लिखाण करतात किंवा ते शाळेचा अभ्यास करत बसतात जसं आणखी काहीतरी वाचन करणं किंवा स्वतःचे नोट्स काढणं ह्याच्याकडे मुलांकडे आधीपासून पाचवीपासूनच मुलांना ती सवय लागली पाहिजे सगळ्या गोष्टीला आपण मुलांच्या बाजूला बसणं हे पण मला वाटतं योग्य नाही जर मुलं अभ्यास करत असतील तुला येत नाही तेवढ्यासाठीच मुलांना पुशअप करावं किंवा गाईड करावं आणि असं जर केलं तर आपला विद्यार्थी आपला जर त्याच्यामध्ये कॅपेबल कॅपॅसिटी असेल तर तो कुठे पण पोहोचू शकतो आणि पुन्हा एकदा मी युरेका आणि केनी मॅडमचे आणि भूषण पांगण मॅडमचे खूप खूप धन्यवाद देते आणि मी थांबते धन्यवाद आमच्या स्तुतीपेक्षा तुमचं पण श्रेय तेवढंच महत्वाचं आहे आणि मुलांचे कष्ट पण तेवढेच महत्वाचे आहे आणि युरेकाचा पायंडा असा आहे की ही सगळी मुलं आमच्यातनं बाहेर जातात हीच मुलं आपल्या पुढच्या पिढीला जनरेशनला गाईड करत असतात तुम्हाला जसं बाकीच्या दादा दिदींनी गाईड केलं होतं या मुलीच्या तसं मी तुमच्याकडनं पण मी ही अपेक्षा करते सगळ्यांकडनं ही मुलं पण आता नुकतं इंटरव्ह्यूच नाही आहे मला 100% खात्री आहे की त्यांच्या
त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलांसाठी नक्कीच करते आणि करत आहेत आणि यासाठी मला त्यांना सांगायची काही गरज आतापर्यंत भासलेली नाही आणि यापुढेही भासणार नाही. तुमच्यासारखी मुलं पुढच्या वर्षी यांच्यासारखेच इंटरव्ह्यू द्यायला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा येतील अशी मी अपेक्षा करते. नाडकर्णी सर आपल्याला काय बोलायचंय? नाही ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या तुमच्यासाठी मी सर्वांनी वेळात वेळ काढून हे सगळं ऐकून घेतला, या मुलांना ऐकून घेतला, त्यांना प्रश्न विचारला, त्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलत केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करते. त्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांना पुन्हा मिळेल. थँक्यू प्रज्वल, थँक्यू आर्या. उद्या 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 पण आठवत आहे, उद्या पण आपण चार जणांची घेतो, चार मुलं भेटायला येणार आहे. त्यांनी पण असं वेगळं काहीतरी केलेलं आहे अशी त्यांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करा किंवा ते पण तुम्हाला अजून काय ते गाईड करतील आणि हे मुलांसाठी आपल्या पुढच्या जनरेशनसाठी नक्कीच उपयोगाचं असेल. थँक्यू. बाय मॅडम.